गुड मॉर्निंग एक 5 मिनिटात आपण सुरू करतो बरोबर 10 वाजता बरोबर 10 वाजता आपण सुरू करतोय वेळ आहे अजून सर आहे तयार आहे आहे मी तयार ओके थँक्यू सर पहिल्या सत्रात मीच घेतोय ना 10 संवादातील त्याच्या अगोदर हॅलो प्रस्तावना आहे संवादातील 10:25 वाजता तुम्हाला वेळ आहे सर हा 10:25 ला तुमचं सुरू होतंय हा हा चालू द्या आहे मी आहे ओके थँक्यू सर अगं जरा शेड द्यायचा असं असं करायचं जरा कोपऱ्यामध्ये म्हणजे कलर वर कोण येते हॅलो हॅलो कुचेकर सर कुचेकर सर हॅलो कुचेकर सर हा सर बोला हा मी गणेश पाटील बोलतोय हो सर बोला सुरू करायच्या अगोदर मला एक मिनिट फक्त अगोदर सांगा मला रेकॉर्डिंग सुरू करायला बरं ओके सर ओके जॉईन होत सर अजून मॅडम फोन करेल कसं करेल
भांबर सर चालू करूया आपण. भांबर सर, भांबर सर होय सर चालू करूया. होय सुरू करा. हा गणेश पाटील सर चर्चा करून द्या की काय ते. गणेश पाटील सर, गणेश पाटील सर प्रोजेक्टचं दोन पर्याय ठेवा त्याला. एक ऑनलाईन टेस्ट घ्या किंवा होम असाइनमेंट घ्या. किंवा गणेश पाटील सर असाइनमेंट देऊन जातात की 8-9 पोरं तर 10 पोरं तर असतात. गणेश पाटील सर पाटील सर त्याचं काय क्लॅरिटी अजून मला तरी नाही. क्लॅरिटी नाही. गणेश पाटील सर येस सर. होय होय. गणेश पाटील सर हॅलो. गणेश पाटील सरांना सांगायला पाहिजे चालू करा म्हणून. पाटील सर, पाटील सर गणेश पाटील सर गणेश हा चालू कर. चालू करा. चालू करा. ओके. नमस्ते. वेलकम. मैडम नमस्ते. गुड मॉर्निंग. वेलकम. नमस्कार सर्वांना. शिक्षण समिती कसबाने श्री संचलित तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय नेसरी अंतर्गत अग्रणी महाविद्यालय योजना शिवाजी देवी कोल्हापूर आणि शिवराज महाविद्यालय गडीनर यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केलेली आहे. आजच्या कार्यशाळेचे योग शिक्षक रावसाहेबांना चित्तूरकर ज्युनियर कॉलेज सेशन जो आहे त्यामध्ये मान्य श्री संदीप पाटील सर एआरटी समुपदेशन सावित्रीबाई फुले हॉस्पिटल कोल्हापूर त्यांचा विषय आहे ताण व्यवस्थापन. त्यानंतर अध्यक्ष भाषण होईल.
अध्यक्ष मनोगत आमच्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस बी भांबर सर आणि त्यानंतर समारोप सत्र आणि त्यानंतर आभार अशा पद्धतीने हा कार्यशाळेचा कार्यशाळेची कार्यक्रम पत्रिका आहे. सुरुवातीला मी सर्वांचं स्वागत करतोय. अग्रणी महाविद्यालय या योजनेअंतर्गत आमच्या महाविद्यालयामार्फत ही दुसरी कार्यशाळा आयोजित केलेली आहे. प्रथम आदरणीय दादा माजी आमदार के कोलेकर साहेब यांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्नित शिक्षण समिती कसबरा नेसरी संचलित तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय नेसरी या आमच्या महाविद्यालयामार्फत शिवराज कॉलेज गडहिंग्लज क्लस्टर अंतर्गत अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत ऑनलाईन कार्यशाळा योग आणि ताण व्यवस्थापन या विषयावर आयोजित केलेली आहे. आजच्या ऑनलाईन कार्यशाळेच्या उद्घाटक आहेत आमच्या शिक्षण समिती कसबा नेसरीच्या संचालिका आणि आमच्या कॉलेजच्या कार्यालय प्रमुख माननीय डॉक्टर अर्चनताई कोलेकर यांचे मनपूर्वक स्वागत. त्यानंतर कार्यशाळेच्या प्रथम सत्राचे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत योग शिक्षक मराठी इंग्रजी राज्यशास्त्र इतिहास विषयाचे प्राध्यापक योग साधना वर्गाचे आयोजक सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शक गोपालक माननीय प्राध्यापक एस एस खाडेसर यांचे मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या सत्राचे मार्गदर्शक आहेत सावित्रीबाई फुले हॉस्पिटल कोल्हापूर येथील ए आर टी एस समुपदेशक माननीय संदीप रवींद्र पाटील सर यांचे आमच्या महाजन मार्फत मनपूर्वक स्वागत. त्याबरोबरच आजच्या कार्यशाळेस प्रमुख उपस्थित शिक्षण समिती कसबा नेसरीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक जिल्हा परिषद सदस्य माननीय ऍडव्होकेट हेमंत कोलेकर साहेब यांचे मनपूर्वक स्वागत. शिक्षण समिती कसबा नेसरीचे सचिव माननीय विजय नाईक संस्थेचे सर्व संचालक व हितचिंतक यांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यशाळेचे अध्यक्ष आणि संयोजक आमच्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस बी भांबर सर, सहसमन्वयक डॉक्टर एच एस कोचेकर सर, सूत्रसंचालक लोकमतचे वार्ताहर श्री रवींद्र हिरदुगे सर, सर्व प्राध्यापक कार्यालयीन वर्ग या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज अग्रणी महाविद्यालय कार्यकारिणीचे चेअरमन प्राचार्य डॉक्टर कदम सर, समन्वयक एकिले सर, त्याबरोबरच कार्यकारिणी सदस्य क्लस्टर मधील महाविद्यालय प्राचार्य समन्वयक प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी व इतर सहभागी या सर्वांचे नेसरी कॉलेजच्या वतीने मी सरचे स्वागत करतो. कोरोनामुळे महाविद्यालयांचे अध्ययन अध्यापन हे ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. विविध संस्थांच्या सभा सेमिनार परिषदा ह्या ऑनलाईन पद्धतीने संपन्न होत आहेत. आमच्या महाविद्यालयामार्फत हिंदी विभागाने आंतरराष्ट्रीय वेबिनार, राज्यशास्त्र विभागाने व मराठी विभागाने राष्ट्रीय वेबिनार घेतले आहे. उद्या 31 जुलै दिवशी अर्थशास्त्र विभागाचे राष्ट्रीय वेबिनार होत आहे. याच पद्धतीने अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत आज योग आणि ताण व्यवस्थापन या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केली आहे. गेले 1.5 वर्ष संपूर्ण जग कोरोनाने हैराण झाले आहे. लोकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. या पार्श्वभूमीवर योग आणि ताण व्यवस्थापन हा विषय महत्वाचा आहे. योग शब्द दृष्टीसमोर मन आणि शरीर निरोगी असणे ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. माणसाला त्रास झाला, कंटाळा आला की माणूस म्हणतो की कुठेतरी निघून जावं, सर्व सोडून कुठेतरी पर्वतावर जाऊन ध्यानच बसावं असं वाटतं. म्हणून मन आणि शरीर व्याधीमुक्त ठेवण्यासाठी योग प्राणायाम व्यायाम हे अतिशय महत्वाचे आहे. माणसाचे एक दिवस अवतरण होते आणि एक दिवस त्याचे अंतर्धान होते. जे अंतर्धान पावतो माणूस म्हणजे जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये जे सर्व असते ते माणसाचे जीवन असते. बहुतेक लोकांचा जीवनासंबंधी अनुभव हा सुख जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे असा असतो. सामान्य लोक नको नको तर संसार शिरावरी भार असा अनुभव घेत असतात. परंतु निसर्ग नियमानुसार परिस्थिती निर्माण होण्यास काहीतरी कारण असतेच. माणूस कारण शोधण्याचा प्रयत्न करत नाही आणि कारण शोधण्याचा प्रयत्न केला तरी भलत्याच दिशेने करतात. म्हणजे आग रामेश्वर आणि बंब सोमेश्वरी अशी स्थिती असते. मानवी जीवनात असा प्रकार घडत असतो. त्यामुळे निदान निश्चित होऊन
उपाय करणे आवश्यक असते. या बाबतीत जीवनविद्येचा मौल्यवान सिद्धांत आहे की आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणूस जन्माला येतो. म्हणजे आनंद वाटत वाटत आनंद लुटायचा असा हा सिद्धांत आहे. हा सिद्धांत मानवाला होकायंत्रासारखा आहे. समुद्रामध्ये होकायंत्र उत्तर दिशा दाखवते, त्यामुळे प्रवास व्यवस्थित होतो. तसा माणसाचा जीवन प्रवास व्यवस्थित होण्यासाठी योग प्राणायाम आणि व्यायाम महत्वाचे आहे. दुःखावर वार करायचा असेल तर योगरूपी शस्त्र उचलले पाहिजे, हा महत्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे. तसेच माणसाचे शरीर व मन रोगग्रस्त असेल तर सुखशांती नाही. माणसाजवळ पैसा संपत्ती आहे परंतु शरीरात योग्य रक्त संचार होत नसेल, स्नायू बळकट नसतील, तर असं शरीर मृतच म्हणावं लागेल. जर शरीर आणि मन निरोगी आणि स्वच्छ ठेवायचं असेल तर योग प्राणायाम व्यायाम ते शक्य आहे. तसेच विश्वात कोणाही व्यक्तीला ताण नाही असे म्हणता येणार नाही. ताणाशिवाय कुठलीही गोष्ट होणार नाहीये. आता हे जर आपण विचार केला की आपलं कार्यशाळा आहे तर 4 दिवस आम्ही कशा कशा गोष्टी करायच्या, काय करायच्या, कसं करायचं, कोणाला तज्ञमार्श घ्यायचं आणि रेंज येईल की नाही वगैरे, असं हे गोष्टी असं ह्या ताण विश्वास कोणालाही ताण नाही असं म्हणता येणार नाही. आधुनिक जीवनशैलीमुळे ताणतणाव निर्माण होतात. माणसाचं मन हा एक विचारांचा कारखाना आहे आणि त्यामध्ये विचार तयार होतात. ते चांगले आहेत की तणावाचे आहेत ते व्यक्तीने ठरवलं पाहिजे. तणाव ही एक मानसिक अवस्था आहे आणि तणाव निर्माण होण्याची कारणं प्रकार परिणाम तसेच ताण व्यवस्थापनाची तंत्र कोणती आहेत यावर चर्चा होणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात. तर आजच्या कार्यशाळेच्या निमित्तानं योगासंबंधी मान्य प्राध्यापक एस खाडे सर आणि ताण व्यवस्थापनासंबंधी मान्य संदीप रविंद्र पाटील सर यांचे मार्गदर्शन होणार आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती आहे. पुन्हा एकदा आमच्या महाविद्यालयामार्फत सर्व सहभागी तज्ञ मार्गदर्शक यांचे मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. यानंतर आमच्या शिक्षण समिती कसबा नेसरेच्या संचालिका आमच्या कार्यालय प्रमुख माननीय डॉक्टर अर्चनताई हेमत कोलेकर यांनी उद्घाटन मुलगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय डॉक्टर तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय अंतर्गत शिवाजी विद्यापीठ आणि शिवराज महाविद्यालय क्लस्टर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण इथं एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेसाठी सर्वजण उपस्थित आहोत. योग आणि ताण व्यवस्थापन असा ह्या आजच्या कार्यशाळेचा विषय आहे. तर आपले मार्गदर्शक प्राध्यापक एस एस खाडे सर आणि समुपदेशक संदीप पाटील सर सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय भांबर सर, आपल्या अग्रणी महाविद्यालयाचे समुपदेशक कुचेकर सर आणि शिवराज महाविद्यालयाचे प्राचार्य कदम सर, ह्या सर्वांचं मी आजच्या आपल्या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये स्वागत करते. आता ताण आणि योग आणि ताण व्यवस्थापन, तर ताण म्हणजे काय? तर कठीण अवघड किंवा नको असलेल्या कठीण परिस्थितीमध्ये आपल्या शरीराचा मिळणारा प्रतिसाद. हा ताण हा कोणालाच नको असतो, कारण आपल्याला सगळं सोपं पाहिजे असतं. अवघड परिस्थिती कठीण परिस्थितीमधून जाण्याची कुणाचीच इच्छा नसते आणि त्यामुळे आपल्याला ताण हा आवडत नाही. पण मनुष्य जन्माला आल्यापासून त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्या जीवनात ज्या काही घडामोडी घडत असतात तर त्याच्यामध्ये ताण हा एक महत्वाची भूमिका बजावत असतो. कारण ताणाशिवाय जीवनामधील ज्या काही घटना, चांगल्या चांगल्या घटना आपल्याला घडायच्या आहेत तर त्याच्यामध्ये ताण ही महत्वाची भूमिका बजावत असतो. कारण जर ताण नसेल तर विद्यार्थी अभ्यास करणार नाही, परीक्षा घ्यावी किंवा शिक्षक सांगतात की 1-4 दिवसात मी तुमचे पाढे म्हणून घेणार आहे आणि तुम्ही हे एवढे पाढे पाठ केले पाहिजेत, तर त्याप्रमाणे तो ताण आल्यानंतर विद्यार्थी अभ्यास करतो. किंवा रोजी रोटी मिळवण्याचा ताण आहे म्हणून माणूस काम करतो. तर जीवनाच्या सुरुवातीपासून अगदी
मरेपर्यंत ताण हा मनुष्याच्या जीवनामध्ये महत्वाचं कार्य बजावत असतो. ताण हा जेवणात जसं मिठाची आवश्यकता आहे तशी माणसाच्या जीवनात ताणाची आवश्यकता असते, पण ते योग्य प्रमाणात असलं पाहिजे. म्हणजे मीठ जर कमी झालं तर ते जीवन आळणी होईल आणि त्याच्यामध्ये काही एक्साइटमेंटच राहणार नाही, आणि मीठ जर जास्त झालं तर ते खारट होईल आणि मग ते जेवणामध्ये माणसाला रस राहणार नाही. तर त्याप्रमाणेच मनुष्याचं जीवन आहे की ज्याच्यामध्ये ताण हा अत्यंत आवश्यक आहे. मग प्रत्येक वयात येणारा ताण हा वेगवेगळा असतो. म्हणजे अगदी मूल चालायला लागल्यानंतर चालण्यासाठी त्याच्यावरती येणारं दडपण, वेगवेगळ्या क्रिया करण्यासाठी त्याच्यावरती येणारं दडपण, आणि मग त्या व्यवस्थित साध्य झाल्याने किंवा थोडा जरी त्याला त्रास वाटतोय असं वाटलं तर मग तो रडतो, चिडचिड करतो, किंवा दूध पीत नाही. त्यानंतर शाळेत जाणारी मुलं असतील, मग शाळेत जाताना तिथल्या अभ्यासाचा त्यांच्यावरती ताण येतो, मग ती सारखी सारखी एक एकदा संडासला जायला लागतात, किंवा मग त्यांच्या पोटात दुखतं, जेवत नाहीत, घास गालातच ठेवून तशीच राहतात. असा प्रत्येक वयोगटात तरुण मुलांच्या वयात येणाऱ्या मुलांचे ताण हे वेगवेगळे असतात. मग ती कुणाशी बोलत नाहीत, खोलीत बंद करून घेतात स्वतःला, असे वेगवेगळे ताण येत असतात. वृद्ध लोकांचे ताण वेगळे, रोजी रोटीसाठी कुटुंबाचं पालन करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या व्यक्तींचे ताण वेगळे, नवीन लग्न होऊन दुसऱ्या घरात जाणाऱ्या मुलींचे ताण वेगळे, असे वेगवेगळ्या वयोगटात वेगवेगळ्या प्रकारचे ताण या ताणाला आपल्याला सामोरं जावं लागत असतं. आणि मग ह्या ताणातून बाहेर कसं पडायचं, तर स्वतःच आपण स्वतःच त्याचं नियोजन करावं लागतं. स्वतःच स्वतःची मदत घेऊन, स्वतः सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, साधे साधे उपाय करून आपण ह्या ताणाचं व्यवस्थापन करू शकतो. आणि त्याच्यामध्ये आपली भारतीय संस्कृती आहे, आपलं भारतीय जे जीवन आहे, जीवन जगण्याची जी शैली आहे, त्याच्यामध्ये भरपूर असे छोटे 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 उपाय आपण पाहतो की ज्याच्यामधून ताणाचं उत्कृष्ट नियोजन होऊ शकतं. म्हणजे आता जर आपण पाश्चात्य लोकांच्या मानसशास्त्राचा विचार केला तर त्यांच्या मतानुसार लहान मुलांना ताण देऊ नये असं ते सांगतात. पण आपली भारतीय जीवनशैली जर आपण पाहिली तर अगदी लहान वयापासूनच आपण मुलांना श्लोक पाठांतर असू दे किंवा वळण लावणे ही एक गोष्ट आपल्या भारतीय जीवनशैलीमध्ये फार मोठी भूमिका बजावत असते. आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो की मुलांना शिस्त लावतो, जेवायचं कसं, बसायचं कसं, किती वाजता उठायचं, किती वाजता झोपायचं, कोणत्या वेळी कोणतं काम करायचं, यासाठी भारतीय जीवनशैलीमध्ये एक साखोरी पूर्वीपासून लोकांनी मांडून ठेवलेली आहे आणि आपण ती फॉलो करत असतो. आणि त्याच्यामधून आपल्याला ह्या ताणाचं व्यवस्थापन करण्याची क्षमता ही आपल्या भारतीय मुलांच्या मध्ये चांगल्या प्रकारे निर्माण होते असं मला वाटतं. कारण एखादी गोष्ट मनाविरुद्ध दुसरे लोक आपल्याकडून करून घेतात आणि ती आपण करतो, म्हणजेच आपल्या मनावरती ताण येत असतो आणि तो आपण सोसत असतो. आणि वयाच्या अगदी 1.5-2 वर्षापासून काही काही गोष्टी मनाविरुद्ध आपल्या होत राहिल्या आणि आपण त्या सोसत राहिलो तर निश्चितच पुढे जाऊन म्हणजे मग मला MBBS ला ऍडमिशन मिळालं नाही म्हणून लगेच मी विहीर किंवा दोरी जवळ करायची, ही जी एक मानसिकता किंवा आता आपण समाजामध्ये बघतो की क्षुल्लक गोष्टींच्या साठी मुलं आत्महत्या करतात, नवीन लग्न झालेल्या मुली आत्महत्या करतात, तर त्या का करतात, तर त्यांच्या आलेल्या सिच्युएशनला त्या अडॅप्ट करू शकत नाही. आलेली जी आपल्याला त्यांच्या मनावरती जो ताण आलेला आहे तो त्या सोसू शकल्या नाहीत. आणि त्याच्यामुळे मग हे अशा प्रकारचे प्रसंग आत्महत्येसारखे प्रसंग, कारण समोर आलेल्या कठीण परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता जर आपल्यात निर्माण झाली तर आपण आत्महत्या करणार नाही. त्यामुळं आपल्याला आता अशी पिढी निर्माण करण्याची गरज आहे की कठीण परिस्थितीला त्यांनी तोंड दिलं पाहिजे. आणि मग त्यावरती उपाय काय, तर तो आपल्या पूर्वजांनी अगदी लाखो वर्षापूर्वी असं आपण म्हणू हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेला आहे. कपिल मुनींनी सगळ्यात पहिल्यांदा योगशास्त्राचा कन्सेप्ट मांडला आणि त्याच्यानंतर पतंजलींचे ग्रंथ हा त्याच्यावरचा अगदी उत्कृष्ट उपाय आहे. योगासन असेल, प्राणायाम, ध्यान, यम, नियम, आसन त्यांनी लिहिलेलं आहे की पहिल्यांदा यम आणि नियम
म्हणजे तुम्ही नियमांमध्ये वागलं पाहिजे, तुम्ही काही तत्व अशी स्वतःशी अशी जोडून ठेवली पाहिजे आणि त्याच्यामध्ये, आणि मग नंतर परत निग्रह विग्रह, तर तुम्ही स्वतःच्या मनाला कसं वळवलं पाहिजे, मग उपवास करा, उपाशी राहा, ह्या सारखे काही असे वेगवेगळे उपाय प्राणायाम आहे, तर त्याच्यामधून आपला हा ताण हळूहळू हळू आपण तो रिलॅक्स करायचा आहे, आपण इतका ताण तो येऊ द्यायचा नाही आहे, असं हे योगशास्त्राचं महत्व आहे. तर आपल्याला आता जे आपल्याकडं योग शिक्षक आहेत ते आपल्याला आसनं देखील करून दाखवणार आहेत आणि आपल्याला त्याचं महत्व सांगणार आहेत, समुपदेशक आहेत. तर मला असं वाटतं की हे जे योगासनाचा जो आपल्याला इतिहास मिळालेला आहे किंवा आपल्याकडे जी माहिती आहे, त्या प्रत्येकानं आपल्या मनावरील ताण कमी करण्यासाठी त्याचा योग्य पद्धत आणि ताण वाढला की शरीर एक काही संप्रेरक तयार करत, ताण सोसण्यासाठी ते आधीच तयार राहत, त्याला थोडीशी अशी कल्पना मिळते की आता काहीतरी वेगळं करणार आहे आणि मग आपलं शरीर हे तयार राहत. ते कॉर्टिसोल नावाचं एक संप्रेरक तयार करत, त्याच्यानंतर इन्शुलिन तयार करत, त्याच्यानंतर ग्रेलिन नावाचे हॉर्मोन्स, असे वेगवेगळे हॉर्मोन्स माणसाच्या शरीरामध्ये वाढत असतात. तर हे कॉर्टिसोल आहे हे काय करत असतं, तर भुकेची संवेदना, पोट आपल्या भरलं आहे म्हणजे ताण हा काय करत असतो, पचन संस्थेवरती इफेक्ट करत असतो. म्हणजे आपल्याला टेन्शन येतं, मग आपण एखादा इंटरव्ह्यू द्यायला जाणार आहे किंवा आपण एखादी परीक्षा द्यायला जाणार आहे, एखादी व्यक्ती अगदी आपली ऍक्सिडेंट झाला, आपल्याला पोटात धस होतं, ताण हा पचन संस्थेवरती देखील इफेक्ट करत असतो. तर त्याच्यामध्ये मग काय होतं की काही वेळा भूकच लागत नाही ताणामुळं, किंवा काही वेळा ती खाण्याची इच्छा होते आणि त्याच्यामुळे मग शरीराचा समतोल बिघडतो. तर आपल्याला ह्या कॉर्टिसोलची निर्मिती आहे किंवा ह्या इन्शुलिनची निर्मिती आहे, ज्याच्यामुळं शुगरचा त्रास होतो, डायबिटीस होतो, तर हे सगळं आपल्याला नियमित करायचं आहे आणि त्याच्यासाठी मग योगशास्त्र आणि प्राणायाम हे आपल्याला निश्चितच त्याच्यामध्ये मदत करतं. आहार विहार योगामध्ये सांगितलेला आहे. आहार मग त्याच्यामध्ये आपण जर टर्शरी शुगर असलेला, म्हणजे आता हे जे नवीन बेकरीचे पदार्थ निघालेले आहेत, केक असेल किंवा वेगवेगळे असे जे आर्टिफिशियल शुगर घालून केलेले जे पदार्थ असतात, ते पदार्थ खाल्ल्यामुळे सुद्धा कॉर्टिसोलची पातळी आपल्यात वाढते. त्यामुळे काय होतं, बाकीचं इतर जे तळलेले पदार्थ आहेत आणि तळल्या अति जेव्हा तेल उकळलं जातं, म्हणजे बेकरीमध्ये किंवा याच्यामध्ये पदार्थ तयार करत असताना 7-8 तास ते तेल उकळतात आणि त्यामध्ये जे तळलेले पदार्थ असतात त्याच्यामध्ये तशा पद्धतीचं केमिकल्स काही आपोआप निर्माण होतात त्या तेलामधून आणि ती आपल्या शरीरात हानिकारक असतात आणि त्याच्यामुळे मग हे कोलेस्ट्रॉल जास्ती वाढणे अशा पद्धतीच्या तक्रारी सुरू होतात. बायकांच्या मध्ये हार्मोनल प्रॉब्लेम, मग त्याच्यामध्ये युट्रसचा कॅन्सर असेल, पीसीओडी आहे, पीसीओएस आहे, त्याच्यानंतर थायरॉइड आहे, हे वेगवेगळे आजार जे आहेत ते अशा प्रकारचा ताण आपल्याला सहन न झाल्यामुळं हे सगळे आजार होत असतात आणि त्यामुळे तब्येत वजनामध्ये वाढ होते. आता तुम्ही बघितलं तर 10-10 वर्षाच्या मुलांचं सुद्धा फार वजन वाढलेलं आहे, महिलांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात वजन वाढीची तक्रार आहे. तर ह्या सगळ्यासाठी म्हणून आहार, शक्यतो कच्चा आहार घेणे, फळं खाणे, म्हणजे आता केळी किंवा इतर जी व्हिटॅमिन सी असलेली फळं आहेत ती जर तुम्ही खाल्ली तर त्याच्यामध्ये काय असतं, डोपामाइन हे मूड बुस्ट करतं, ते फ्रेश वाटतं तुम्हाला. त्यानंतर कॉर्टिसोलची पातळी कमी होते, तुम्ही व्हिटॅमिन सी असलेले किंवा तुम्ही ओमेगा-3 फॅटी ऍसिड असलेले काही पदार्थ खाल्ले किंवा त्याच्या पद्धतीची काही औषधं खाल्ली तर त्याच्यामुळे काय होतं की नैराश्य कमी होतं. तर असे काही व्हिटॅमिन्स आहेत, असे काही प्रोटीन्स आहेत, त्यांनी असा कच्चा आहार आपण जर व्यवस्थित वेळोवेळी घेत राहिलो, त्याच्यावर प्राणायाम करत राहिलो, त्याच्याबरोबर आपण योगासनं करत राहिलो, व्यायाम करत राहिलो, मोकळ्या हवेत फिरणे, रिलॅक्स करणे, मनावरती
हा ताण म्हणजे कसं असतात, ताण सुद्धा दोन प्रकारचे असतात. एक सुखदायक ताण म्हणजे आतापर्यंत मी जे वर्णन सांगितलं की माणसाच्या प्रगतीसाठी ताण हा अत्यावश्यक आहे, सुखदायक आहे. पण मराठीमध्ये म्हण आहे बघा, अति ताण तुटेल इतकं ताणू नये, बरोबर आहे ना. तर तो ताण आपण कसा सुखावह करून घ्यायचा आणि आपल्या प्रगतीसाठी तो कसा त्या ताणाचा वापर करून घ्यायचा हे आपल्या स्वतःवरती आहे. म्हणजे जर ते तुटेल इथं ताणलं तर ते तुम्हाला नक्कीच त्रासदायक होणार आणि मग त्याच्यामधून जे त्याचे ड्रॉबॅक्स आहेत ते मग आपल्याला ते भोगावे लागतात. तर त्याच्यामुळे काय आहे की त्रासदायक ताणांपासून आपल्याला वाचायचं आहे. म्हणजे वेगवेगळे शरीराला होणारे आजार असतील किंवा आपल्या मनावरती होणारा परिणाम असेल किंवा एखादी गोष्ट अगदी आपल्या हातनं ती होऊ शकते पण ताणामुळे आपण ती करत नाही, म्हणजे आयुष्याची प्रगती आपण ती खुंटवतो. तर अशा पद्धतीचे जे त्रासदायक ताण आहेत त्यांना आपण योग आणि योग्य आहार विहार यांच्याद्वारे आपल्याला ते त्रासदायक ताण बाजूला करायचे आहे आणि सुखकारक असे ताण घेऊन आपल्याला आपल्या आयुष्याची प्रगती करायची आहे. तर ह्याविषयीचं सगळं जे डिटेल आता आपल्याला पुढचं ज्ञान आहे ते आपले योग शिक्षक प्राध्यापक एस एस खाडे सर आणि संदीप पाटील सर यांच्याकडून आपण घेऊ. तर मला इथं प्रस्तावनेसाठी आज आपण बोलण्याची संधी दिली, ह्याबद्दल मी आपल्या संयोजकांचे आभार मानते आणि मी माझे दोन शब्द इथे सांगते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडम धन्यवाद. मॅडमनी उद्घाटनपर मनोगतामध्ये आपल्या विषयासंबंधी चांगली माहिती दिलेली आहे, चांगला आढावा घेतलेला आहे, विवेचन केलेलं आहे. ताण ताणाचे प्रकार वयानुसार वयानुसार त्यानंतर आहार विहार यासंबंधी चांगलं विवेचन केलेलं आहे, माहिती दिलेली आहे. त्यामुळे हा विषय विस्तृत आता आपल्याला करता येईल. मॅडम तुमचे मनपूर्वक आभार. आमच्या महाजनामार्फत आणि कार्यशाळेमार्फत मी आभार व्यक्त करतो. यानंतर आपल्या कार्यशाळेच्या पहिल्या सत्राला सुरुवात होते आहे. पहिल्या सत्रामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत माननीय प्राध्यापक शंकर खाडे सर. तर खाडे सरांचं काम मोठं आहे परंतु थोडक्यात मी आपल्याला परिचय करून देतो. माननीय प्राध्यापक एस एस खाडे सर हे MA बीएड आहेत. त्यांचा विषय इंग्रजी मराठी राज्यशास्त्र इतिहास आहे. सर 2006 पर्यंत रावसाहेबांना कित्तूरकर ज्युनियर कॉलेज गडहिंग्लज येथे अध्यापन करत होते. आता ते निवृत्त शिक्षक आहेत. सरांनी योग शिक्षक सर काम करत आहेत. त्यानंतर योग विद्याधाम गडहिंग्लज येथे उपाध्यक्ष म्हणून काम सर करत आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी बाल शिबिर योग साधना तसेच इत्यादी वर्गांचे आयोजन करत आहेत. सर सेंद्रिय शेतीचं चांगलं मार्गदर्शन करत आहेत. ऊस देशी केळी यांचं उत्पादन घेत आहेत. त्यानंतर सर गो पालक आहेत. त्यानंतर जे देशी गायींचं पालन सर करत आहेत. त्यानंतर पंचगण्य चिकित्सा पंचगण्य औषधे सौंदर्य प्रसाधने गो अर्क फेस पॅक वेदनाशामक औषधे पंचगव्य धृत औषधे नेत्रज्योती दंतमंजन धूपकांडी इत्यादींची निर्मिती केली जाते. त्यानंतर सर योगिक आणि गोमूत्र चिकित्सा याचे कार्य करत आहेत. तर सरांचं काम मोठं आहे, थोडक्यात मी परिचय सरांचा करून दिलेला आहे. सरांच्या वक्तव्यातून आपल्याला संपूर्ण पुन्हा माहिती आणि त्यांचं कार्य आपल्याला दिसून येईल. मी सरांचं आमच्या कार्यशाळेमध्ये स्वागत करतो आहे आणि सरना मी विनंती करतो आहे की आपण आम्हा कार्यशाळेमध्ये सहभागी सर्वांना मार्गदर्शन करावं प्रात्यक्षिकेच्या माध्यमातून आणि विवेचनाच्या माध्यमातून. सर आपलं स्वागत आणि सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं तज्ज्ञ मार्गदर्शन करावं. माननीय खाडे सर. हॅलो. हा सर बोला. हॅलो ऐकायला येत ना? हा येते सर. हा बोला सर. अच्छा या कार्यशाळेचे उद्घाटन राष्ट्रीय प्रमुख माननीय प्राचार्य शहर समन्वय त्यानंतर इतर कॉलेजचे प्राध्यापक विद्यार्थी आणि आपण या कार्यशाळेचे उपस्थित असलेले सर्व मान्यवर साधारण आज आपल्या या कार्यशाळेमार्फत
मार्गदर्शन करण्यासाठी मला बोलावले. पहिल्यांदा आपल्या कॉलेजचे प्राचार्य तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. आज माझा जो विषय आहे क्लिअर व्यवस्थित ऐकायला येते ना आता माहित माझ्यापासून पुढे आहे कॅमेरा तिकडे हा काय सरकार सूत्र हे करण्यानंतर माहीत बंद करून घ्या. माझ्याकडे जो विषय दिलेला आहे तो योगाची प्रात्यक्षिक हा आहे. त्याच्यामध्ये प्रात्यक्षिक करून दाखवणार जाता जाता थोडीशी माहिती सांगा. आता आपल्या ज्या उद्घाटक आहेत ना अर्चना अतिशय सुंदर काम करण्यावर माहिती दिलेली आहे. पण योग हे असं शास्त्र आहे जे शास्त्र आहे वेगवेगळे शास्त्र. आता याच्यामध्ये कोणती शास्त्र घ्या सामाजिक शास्त्र घ्या किंवा आपली ज्याला सायन्स एक्झॅक्ट सायन्स ज्याला आपण दुःखी घ्या कुठली सायन्स घ्या एका विशिष्ट अशा घटकाचा किंवा भागाचा किंवा एखाद्या पार्टचा अभ्यास करतात ते शास्त्र. पण योगशास्त्र हे एक दर्शन शास्त्र आहे असं आपण मगाशी म्हणते आचरते म्हटले ना त्याप्रमाणे योग हे एकमेव असं हे शास्त्र आहे की आपल्या संपूर्ण जीवनाचा अभ्यास करणारं शास्त्र एकाच अंगाचा नव्हतं तर मानवी जीवनाच्या सर्व अंगाचा अभ्यास करणारं हे शास्त्र आहे. आणि म्हणून आज हे शास्त्र संपूर्ण जगभर स्वीकारलेलं आहे. याच्या पाठीमागे कारण हेच आहे केवळ एक उपचार पद्धती म्हणून या शास्त्राकडे पाहिलं जात नाही तर तुम्हाला सुखी जीवन जगायचं असेल आनंदी जीवन जगायचं असेल शांत जीवन जगायचं असेल संतुष्ट जीवन जगायचं असेल तर योगाशिवाय पर्याय नाही हे जगाला आता मान्य केलेलं आहे. आणि म्हणून योग नेमकं ताणतणाव असू द्या काही असू द्या हा एकाचा भाग झाला आपल्या जीवनाचा. पण आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंदी जीवन जगायचं असेल संतुष्ट जीवन जगायचं असेल समाधानी जीवन जगायचं असेल तर योगाशिवाय पर्याय राहिलेला नाही. आणि म्हणून योग याच्यामध्ये नेमकं काय तर केवळ आसनांचाच अभ्यास आपण करणार नाही तर हा अष्टांग योग आहे. पतंजली मुनींनी हा जो अष्टांग योग सांगितलेला आहे त्याच्यात यम नियम आहेत आसन आहे प्राणायाम आहे त्यानंतर प्रत्याहार आहे धारणा आहे ध्यान आहे समाधी आहे. म्हणजे या यम नियमापासून म्हणजे आपण जीवन कसं जगायचं समाजामध्ये राहत असताना आपण कसं वागायचं किंवा कोणती बंधनं आमच्यावर घालून द्यायची इथून आपण शेवटची स्टेप ते समाधी आहे. म्हणजे सच्च आनंद रूप आत्मा आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे त्या परमात्म्याचाच एक अंश आहे आणि त्याच्याशी आपण समरस होणं एकाग्र होणं किंवा मोक्ष जे आहे शेवटची कल्पना जी आहे तिथपर्यंत आपण पोचणं हा टप्प्याटप्प्याचा हा अभ्यास आहे. म्हणजे आपल्याला जर आनंदी जीवन जगायचं असेल सुखी जीवन जगायचं असेल तर योगाशिवाय पर्याय राहिलेला नाही. पण हा योग जो आहे तो नेमकं का तर हा थोडासा माझ्या सुरुवातीपासून काही प्रात्यक्षिक करून दाखवतो आणि त्यानंतर विरंज उरला तर आपण थोडस संभाषण करूया आपण थोडीशी त्याच्यावर चर्चा करू. चला मी सुरुवात करतोय मला चला योगाच्या वर्गाची सुरुवात आपण प्रार्थनेने करणार आहोत. हाताची ज्ञान मुद्रा पाठीच्याला तापमान शिरव डोळे अंगात मिठून घेतलेले आहे डोळ्यावरती धावणारे मन अंतर्मुख झाले आपली भारतीय परंपरा आहे जे स्मरणीय आहे त्याचं स्मरण करू जे वंदनीय आहे त्याचं वंदन करून घ्या वंदन करून जे आदरणीय आहे त्याच्याबद्दल आदर भाव व्यक्त करून जे नमनीय आहे त्याला नमन करून आपण आपल्या कार्याची सुरुवात करत असतो. आणि असं नमनीय वंदन वंदनीय जे आहे ते म्हणजे ओंकार प्रणवोच्चार आपण करायचा सर्व मंत्र प्रयोगेषु प्रणव हा प्रथम स्मृतः कोणत्याही कार्याची सुरुवात करा ओंकाराने सुरुवात करा. ओंकार म्हणजे गणेशाचं दृश्याचं स्वरूप समजलं त्याला किंवा प्रतीक असं मानलं जात. आकार चलन युगल उकार उत्तर विशाल मकार महामंडळ मस्तक आकार ज्ञानेश्वर माऊलींनी या ओंकाराला गणेशाच्या रूपात पाहिलेलं तेव्हा
त्याला आपण आळूया, त्याला नमन करूया, ते आपल्या कार्याची सुरुवात करूया. अर्थात हम सब एक साथ गमन करें, हम सब एक साथ सुर में बोले, हम सब एक साथ हमारे मन को समचित्त बनाए कि जो पहले था. आइए हम सब ईश्वर तत्व को हमारे उपासना में झलक ले. अतिशय सुंदर सी ही प्रार्थना है. अपन मेरी मनाने या प्रार्थनेनंतर आपण बैठक स्थिती सोडायची व्यवस्थित आणि दंड स्थिती द्यायची. आसनाचा अभ्यास करण्यापूर्वी थोड्याशा पूरक हालचाली करायच्या असतात. पूरक हालचाली एवढ्यासाठी करायच्या की आपलं शरीर थोडस शरीर अवयव म्हणा किंवा इंद्रिय म्हणा ही थोडीशी योगापासून येणारी योग साधना करताना आसनं करत असताना जे ताण येणार आहे ते ताण सहन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये येणार. तरुण मुलं असतील काही गरज नाही, पण जे वयस्क आहे साधारण 30-35-40 वर आहे अशांनी ते ताण सहन करण्याची क्षमता आपल्या इंद्रियांच्या मध्ये अवयवामध्ये यावी म्हणून ह्या ज्या पूरक हालचाली करायच्या तेव्हा काही ठरांगिनी साधारण ज्या पूरक हालचाली आहेत त्या मी करतो. पहा तुम्ही आणि ती साध्या सोडतो. फक्त याच्यात एक पत्ते पाहायचे की या ज्या हालचाली आहेत त्या सर्व ह्या ज्या सर्व हालचाली आहेत त्या अगदी शांत आणि समगतीने करायच्या. आपल्याला व्यायाम करायचे म्हणजे फास्ट अशा हालचाली नाही आहेत, तर अगदी शांत आणि समगतीने ह्या हालचाली करायच्या. आणि ह्या हालचाली अशा रचना केलेल्या आहे या हालचालींची की सगळ्या अगदी पायांच्या बोटांपासून ते नाकापर्यंत मानेच्या पर्यंत सगळ्या हालचाली व्यवस्थितरित्या व्हाव्या, सगळ्या अवयवांची कार्यक्षमता वाढावी, ती सर्व सक्षम व्हावं हाच त्याच्या पाठीमागे उद्देश आहे. इथल्या थोडेसे मी ही घेतोय पूरक हालचाली, त्यानंतर मग पुढाला भाग बघूया. साधारण पायामध्ये या पद्धतीने अंतर ठेवायचं असं दिसतं का बघू.
यांचा हात फक्त शब्द आणि समृद्धीने हालचाली करायची एवढ्याच वा चॅनल बघा. पहिला जो प्रकार आहे तो एक श्वास घे तुझ्या हातवर, श्वास खाल दोडला खाली हात दोन, श्वास घे थोडा श्वास झाप खाली चार. दुसरा प्रकार आहे ए श्वास त्या बाजूला दोन, श्वास सरळ तीन, श्वास बाजूला चार, श्वास सरळ पाच, हात खाली सहा. त्यानंतर दुसरा प्रकार ए दोन तीन चार, या सगळ्या हालचाली. त्यानंतर कमरेची हालचाली करायची तीन दोन तीन चार पाच सहा. दुसरा प्रकार एक दोन तीन चार पाच सहा. कमरेचा चक्र करायचं एक दोन तीन, श्वास चार, श्वास पाच सहा सहा आठ नऊ दहा अकरा बारा. त्यानंतर थोड्याशा मानेची हालचाली करायची आहे. संश्वसन श्वसनाचा आणि मानेच्या हालचालीचा काही संबंध आहे, संश्वसन चालू ठेवा. दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. मानस चक्र करायचं दोन तीन चार पाच सहा नऊ दहा. या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यानंतर गोट्याची हालचाली आहे, त्यानंतर मनगटाची हालचाली आहे. ह्या सगळ्या प्रकारची हालचाली केल्यामुळे थोडस आपलं शरीर काय सक्षम होईल. जे ताण जे आपल्यावर येतात ना, ते ताण सहन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये. हा पूरक हालचालीचा अभ्यास झाला की त्यानंतर मग थोडासा योगाची आसनं करण्यापूर्वी आपण सूर्यनमस्काराचा अभ्यास. आता सूर्यनमस्कार हा अतिशय सुंदर असा सर्वांग सुंदर व्यायाम झाला असं म्हणजे सर्वांग सुंदर म्हणणे म्हटले याचा अर्थ असा आहे. सर्वांग सुंदर आभार होतो ना, म्हणजे लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत 100 वर्ष आयुष्य असणाऱ्या व्यक्तीने देखील हा सूर्यनमस्कार घालायला हरकत नाही. कारण सूर्यनमस्कार हा असा आहे की ज्यामुळं संपूर्ण आपलं शरीर म्हणजे आता शारीरिक स्थिती बघा, कशी पाठीचा कणा असू द्या तुमचा किंवा शरीर म्हणा किंवा हे अवयव म्हणा कुठेही म्हणा कुठेही म्हणा त्यांना म्हणा, सगळे सुदृढ होतात सक्षम होतात. एवढंच नव्हे तर अंतरस्नायू जी ग्रंथी आहे त्या देखील, विशेष करून पाठीचा जो कणा आहे त्याच्याही संबंधित असणारे हे सर्व अंतर इंद्रिय आहेत, अंतरस्नायू ग्रंथी आहेत, त्या देखील सक्षम किंवा कार्यक्षम होतात. तेव्हा हा नुसता सूर्यनमस्कार जरी दररोज तुम्ही घातला आणि बाकीचा कुठलाही व्यायाम केला तरी चालेल, कारण या सूर्यनमस्कारामध्ये सूर्याची आराधना आहे. त्यानंतर सुंदर असं आसनांची साखळी त्याच्यामध्ये आहे, त्याच्या पलीकडून त्याला श्वासाची जोडू दिली, त्यामुळे प्राणायामचा देखील अभ्यास आहे. तेव्हा मन शांत होण्यासाठी, मन प्रसन्न होण्यासाठी किंवा आत्मविश्वास वाढवण्यासाठी म्हणा, किंवा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्यामध्ये येण्यासाठी म्हणा, किंवा तुमची संपूर्ण फिगर जी आहे, व्यक्तिमत्व जे आहे ते सुदृढ आणि विकसित होण्यासाठी हा एक सर्वांग सुंदर व्यायाम. त्याच्यातले एक दोन सूर्यनमस्कार मी घालतो. हा एक सूर्यनमस्कार जो आहे, एक सूर्यनमस्कार हा 10 अंकाचा आहे, म्हणजे वेगळ्या प्रकारची 10 अंक आहेत. त्याच्यात एक दोन तीन आसनं ही रिपीट झालेली आहेत. पण ह्या आसनामुळं शरीराच्या अवयवावर, काही अवयवांच्यावर ताण येतो, दाब येतो, काही ठिकाणी प्रसर पावलेले आहेत, काही ठिकाणी हे स्नायू आकुंचन पावलेले आहेत. म्हणजे दाब ताण पीळ वगैरे हे जे आसनांची जी काही विशिष्ट अशी जी काही त्याच्यापासून येणारे जे फायदे होणार आहेत किंवा
ज्या कृती आपण करत असतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये केलेल्या आहेत आणि त्यामुळं हा अतिशय सुंदर असा सर्वांग सुंदर व्यायाम सर्वांनीच करावा. सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाने किमान एक 10-14 सूर्यनमस्कार करावे. चला प्राणायामची जोड दिलेली आहे आणि त्या याचा सूर्याची आराधना आपण करतो त्यावेळेला उच्चार देखील आहे मंत्रोच्चारामुळे. आपण त्याला मंत्रोच्चार आहे. या मंत्रोच्चारामुळे काय होतं तर एक तर तुमची वाणी सुधारते आणि दुसरं म्हणजे अगदी सूक्ष्म अशब्द काही शरीरातल्या पेशी आहेत त्या पेशींच्यावर आहात होतात त्या अतिशय कार्यक्षम होतात आणि एक वेगळा उत्साह किंवा झोन तुमच्यामध्ये येतो. आणि म्हणून नमस्कार जो आहे नमस्कार तो आपण सूर्यनमस्कार नेहमीतपणे आपण जर तिथे घातला तर निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होईल. सूर्यनमस्कार का म्हणा हे आपण घालायचे त्याच एक थोडस हे एक छोटस गीत आहे तुम्हाला. नमस्कार योगे मती तीव्र होते नमस्कार देतात शांती मनाती तशी लीनता मनी वाढवाया चला सर्व या नमस्कार घाला मना फार उत्साह वाटे अशाने उदासीनता राहते ना तयाने तसे दैन्य दौर्बल्य जाती लयाला चला सर्व ही या नमस्कार घाला. दैन दुर्बल दौर्बल्य जे आहे ते लयाला एक वेगळा उत्साह तुमच्या होते उदासीनता नाहीशी होते प्रचंड असे फायदे या सूर्यनमस्कारामुळे होतात आणि म्हणून आपण नियमितपणे सूर्यनमस्कार घालावे सगळ्यांनी सूर्यनमस्कार घालावे. आता ते सूर्यनमस्कार कसे आहे तर 10 अंकाचा आहे सांगितलं काय नाही बरोबर काय दिसलं तर बघा सूर्यनमस्कारासाठी ही पोझिशन आहे पायाच्या अंत्य जुळलेली हाताची नमस्कार स्थिती मनगट खोपर जमिनीशी समांतर या पद्धतीनं असते. ॐ तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि भयो नः प्रचोदयात्. गायत्री मंत्र आहे गायत्री मंत्र आपण म्हणावतो त्यानंतर मग सूर्याच्या संबंधित असे काही मंत्र आहेत मित्र रवी ही जी काही सूर्यांची नाव आहेत ना ओम हा बीज मंत्र त्याला जोडलेला आहे आणि हा मंत्र म्हणायचा ओम ह्रां मित्राय नमः. एकला दोन्ही हात वाढवून न्यायचे श्वास घेते जास्तीत जास्त पाठीमागे द्यायचे छाती पोट उठी पोट मांडल्या त्याच्यावर फार सुखद असे स्थान येतात श्वास उडत खाली जायचं थोडा दो कपाळ गुडिया लावायचा प्रयत्न हात टेकायचे गुडी ताट ठेवायची तीनला डावा पाहिजे असेल तर पडले तीन त्याला उजवा पाय श्वास रोखत श्वास लावणी अवस्था आठला उजवा पाय पुढे नवला डावा पुढे नऊ दहा श्वास घेतला दहा ॐ ह्रीं हवे नमः. श्वास सोडा दो श्वास घेतो जोवा ती आजूबाजू सांगितले एक एक आसन आहे प्रत्येक सेटला त्याला श्वास रोखत तिरपी अवस्था संपूर्ण हात चौऱ्यावर अष्टावले दोन चोडे दोन गुडगे दोन तळ हात छाती आणि कपाळ चमचो सेवन श्वास घे समोर होय असेल बघा वेगळ्या असण्यात वेगळ्या अवयवांचे ताण येतात त्या ठिकाणी आपण जे कोरलेले स्थान काही ठिकाणी प्रसंग नाही त्या ठिकाणी दाब आहे कोणी वाजता श्वास होत मंत्र आहे शेवटचा असे 12 ते 14 सूर्यनमस्कार आहे त्याचा शेवटचा एक देव मंत्र कसा आहे तो बघा ओम ह्रां ह्रीं ह्रौं
रेम रोम रहा मित्रवी सूर्य भानु सदभूषण हिरण्य गर्भ परिचादित्य सवित्र अर्थ भास्करेभ्यो नमो नमः। याप्रमाणे पूर्व खर्चले झाल्यानंतर सूर्य नमस्कार थोडे घ्यावे, यानंतर शवासन घ्यावं, बरा श्वास शरीरावर आलेले ताण मनावर आलेले ताण काढून टाकण्यासाठी सुंदर असं हे आसन आहे, त्याला विश्रांतीचं आसन आपण विश्रांतीचं आसन शवासन असं नाव आहे त्याचं। शव म्हणजे प्रेत, प्रेतासन मृतासन शवासन अशी त्याची नाव आहे। प्रेतासन तर निश्चित पूर्ण मगाशी आम्ही पूर्ण खालचाली घेतल्या, त्यानंतर सूर्य नमस्कार घेतले, त्यामुळे शरीरावर आलेले ताण मनावर आलेले ताण काढून टाकायचे। ज्या त्या वेळेला जर ताण तुम्ही काढून टाकलात तर आपलं शारीरिक मानसिक भावनिक सर्व प्रकारचे जे काही ताण असतील ते ताण निघून जाईल आणि पूर्ण शरीर शुद्ध अवस्थेला येईल। त्याच्यामध्ये शवासनामध्ये काही सूचना दिल्या जातात, अवयव ध्यान आहे, श्वसन ध्यान आहे। अवयव ध्यान म्हणजे पूर्ण अवयव म्हणजे मन येत असताना जे भरकडत असतं चंचल मन त्याला आपल्या अवयवामध्ये गुंतवायचं, हळूहळू हळू त्याला डोळे मिटलेले आहे त्याला एकाग्र करायचं आणि आजच्या बाजूला या मनाला आपल्या आंतर मनामध्ये आंतर इंद्रियांच्या आंतर याच्यामध्ये आपण त्याला गुंतवून ठेवायचं। सगळे ताण संपूर्ण शिथिल करायचं असतो, कुठं ताण असतील तर आपण मनाने तिथं जायचं आणि तो ताण काढून टाकायचा। सगळे या योग निद्रेमध्ये जर करता तुम्हाला एखादा विकार कुठला असेल तर तुम्ही काढून टाकत आहे अशी एक कल्पना आपण करायची। मन जितकं एकाग्र होईल आणि एकाग्र मनानं जिथं तुम्हाला काही दुखणं असेल किंवा काही पेन्स असतील आणि काही आजार असेल तर तुम्ही काढून टाकत आहे उच्छासाठी अशी जर आपण कल्पना केली तर रोग देखील तो बरावेल एवढी ताकद या योग निद्रेमध्ये आहे। मन शांत ठेवण्यासाठी, स्थिर ठेवण्यासाठी, एकाग्र करण्यासाठी, सगळे ताण काढून टाकण्यासाठी शवासन अतिशय सुंदर असून आहे। एक मिनिट या शवासनाचा आपण आनंद घ्यायचा आणि त्यानंतर उकडी राहायचं आपण यायचं। तेव्हा ह्या शवासनानंतर आपण जे आसनं पाहणार आहोत दिसते ना ती वस्तू, आपण जे आसनं पाहणार आहोत ती वेगळ्या प्रकारची आसनं आहेत आणि ही जी आसनं आहे ती आसनं का आसन म्हणजे नेमकं काय तर आसन ज्या स्थितीमध्ये आपण बसलेले आहात स्थिर सुखम आसन अशी व्याख्या केलेली आहे। एखादी शरीराची स्थिती की ज्यामध्ये स्थिर सुखम आसन ज्यामध्ये आपल्याला सुख मिळत आणि स्थिरता आहे हे दोन गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाचे। प्रत्येक आसन करत असताना आपल्याला स्थिरता आली पाहिजे आणि सुखकारक वाटलं पाहिजे। आपल्याला जर त्रास होत असेल, पेन्स येत असतील तर मग ते आसन आपण म्हणू शकणार आणि या आसनातून आशीर्वाद वाटेल आपल्याला की संपूर्ण इंद्रिय पण हा सुरुवातीला आपण आसनात म्हणजे शरीरातील अवयव जे आहेत, इंद्रिय जी आहेत, आंतरिंद्रिय जी आहेत किंवा आंतरस्नायू ग्रंथी जी आहेत त्या सगळ्या कार्यक्षम विशेषतः 30-40 नंतर आंतरस्नायू ग्रंथी म्हणा आंतरिंद्रिय म्हणतात थोडीशी वीक पडायला नाजूक पडायला
ती अतिशय काय शब्द तुम्हाला बनवायचे असेल तर आसनांचा हा अभ्यास आपण करायचा. आणि आसनांचा अभ्यास केल्यानंतर संपूर्ण शरीराची अवयव जे आहे किंवा जे इंद्रिय जे आहे किंवा अंतरस्थानी ग्रंथी आहे या सगळ्यांची कार्यक्षमता वाढते. आणि म्हणून योगासनाचा अभ्यास केल्यानंतर बघा तुमची शक्ती जी आहे ऊर्जा जी आहे ती ऊर्जा क्षय होत नाही तर ती ऊर्जा संचित व्हायला. आणि म्हणून योगाभ्यास केल्यानंतर आळस वाटणार आहे तुम्हाला किंवा दुपारी येऊन जांभी देखील येणार नाही किंवा झोपा असं वाटणार आहे तुम्हाला संपूर्ण दिवस तुम्हाला शिकाल. आपल्यातली ऊर्जा जी आहे ती संचित व्हायला लागते ती वाढायला लागते आणि त्यामुळं आपलं संपूर्ण दिवस हा अतिशय आनंद हे जे आहे. आणि याच्यात मग जसा तुम्ही खोलवर अभ्यास करायला जाल तर त्याचे जे परिणाम किंवा आपल्याला जो फायदा होणार आहे तो काय तर प्रयत्न शैथिल्य या आसनामध्ये प्रयत्न शैथिल जाणीवपूर्वक आपलं शरीर काय करायचंय शिथिल करायचं आहे. आणि मग शरीराकडून मनाकडे आणि मनाकडून मग त्या आत्मतत्वाकडे त्या आनंदाकडे किंवा तो परमेश्वर आहे त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे शरीराला आणि मनाला आपण मिसळून त्याच्याशी एकरूप होऊन त्या डिजिओजी म्हणतो म्हणजे शरीर मन जोडणे किंवा शरीर मन मन बुद्धी किंवा मन आत्मा तो जोडणे म्हणजे शारीरिक अवस्थेतून शरीराकडून मनाकडे किंवा मनाकडून बुद्धीकडे किंवा बुद्धीकडून आत्मतत्वाकडे असा प्रवास आहे तो प्रवास अतिशय सुलभ व्हावा याच्यासाठी आसनासारखा दुसरा अभ्यास. आणि म्हणून याच्यामध्ये आता दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला शारीरिक आरोग्य चांगलं ठेवायचं आणि म्हणून आपल्याला ही आसनं व्यवस्थितरित्या करायची. आता ही जी आसनं आहे या आसनामध्ये का असं आहे तर कुठंतरी आपल्या शरीराला शरण वळवलं जातं किंवा दाबलं जातं किंवा प्रसरण पावलं जातं किंवा पीळ दिला जातो म्हणजे वेगळ्या प्रकारची आसनं आहे. आणि या सगळ्या आसनांचा एकूण परिपाक असा आहे की आपले संपूर्ण शरीर जे आहे ते अतिशय लवचिक होत शरीराला वळवायचं काम मनाला आवरायचं काम भावनेला सावरायचं काम हे या योगातील आसनामार्फत होते. आणि म्हणून ही आसनं आपण पाहणार आहोत. आता याच्यामध्ये वेगळ्या स्थितीतील आसनं आहे. पहिली स्थिती जी आहे ती शयनस्थिती किंवा आसनाची स्टेप ठरली अगोदर शयनस्थिती असं करायची त्यानंतर विपरीत शयनस्थिती असं करायची त्यानंतर बैठक स्थितीतील असं करायची आणि त्यानंतर मग दंड स्थितीतील असं करायचं. आता प्रत्येक याच्यातली सोपी आसनं मी घेतो अवघड आसन नको आहे म्हणजे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपण सर्वसामान्य माणसांना किंवा सगळ्यांना ही आसनं करता यावी यासाठी अतिशय सोपी आणि महत्वाची आसनं घेतो की ज्या आसनांचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर इंद्रियांच्यावर त्यानंतर अंतःस्थानी ग्रंथीच्यावर अतिशय योग्य परिणाम होतो. प्रत्येक आसनापासून थोडाफार कोणत्या अवयवावर कसा तेवढ्या काय खोलवर आपल्याला जायचं आपल्याला वेळ नाही तेव्हा ह्या सर्वांचा आपण थोडासा एक दोन तीन आसनं मी तुम्हाला प्रत्येक स्थिती देऊ शकतो. त्याच्यातल्या अगोदर शयनस्थितीला असल्या आता शयनस्थिती अतिशय महत्वाची आणि सोपी असं तुम्हाला देतो की ज्यामुळं आता मग याच्यामध्ये उत्तान पादासन आहे द्विपाद उत्तान पादासन दोन्ही पाय हळूहळ वर घ्यायचे ठराविक आणि ही याच्याने पाते पाळायचं की आसनं करत असताना आपण डोळे मिटून घ्यायचे आणि संत गतीने करायचे आणि एकदा का आसन स्थिती घेतला की मग काही काळ त्या आसनामध्ये आपण स्थिर राहायचं. स्थिरता सुखकारकता याला अतिशय महत्व आहे आसनामध्ये. जर जर आपण जसा व्यायाम करतो तशा प्रमाणे जर त्या आसनं केला काही जर आपल्याला फायदा होणार नाही आणि म्हणून ही आसनं करत असताना आपल्याला अतिशय शांत गतीने करायचे डोळे मिटून करायचे. या डोळे मिटल्यानंतर आपलं मन जे आहे ते आपल्या शरीरामध्ये पूर्णपणे गुंतून टाकायचं. बाहेरचा आपल्याला कुठलाही विचार करायचे नाही मला गुंतून टाकायच्या संवेदना कशा येत आहेत त्या कुठं दाब येतोय कुठं तीळ आहे कुठं ताण आहे कुठं शरीर किंवा अवयव आकुंचन पावले कुठं प्रसन्न पाहिले हा सगळा भाग आपण मनानं पाहायचा आहे अंतर्मनानं पाहायचा आहे. आणि अर्थात जे योगाचा जो परिणाम किंवा जे आपले फायदे म्हणतात ते व्यक्तिगत स्वरूपाचे तुम्ही किती निष्ठेनं किती आस्थेनं किंवा तुम्ही कशी ती करतात याच्यावर अवलंबून जे व्यवस्थित त्या करतात आदराने करतात निष्ठेने करतात त्यांना त्याची माहिती ताबडतोय म्हणला तेव्हा ही आसनं आपण स्वतः सगळ्यांनी करायची आहे व्यवस्थित बघा याच्यामध्ये पहिलं जे आसन आहे अतिशय सोपं आसन आहे
त्याला द्विपाद उत्तानपाद असं म्हणतो. एका अंकात आपण घेणार आहोत, एका अंकात सोडणार आहोत. बरा एकला श्वास घे तुम्ही पाय हनुमान पुढे वापरता हे आणि एकदा का असं घेतलं की स्थिर उभं हे पायावर आसन सोडायचं आपल्याला. आता हे जे असं आहे याच्यामुळं काय होतं तुला हा भाग हे तांडे किंवा लहान आठळ मोठा आठळ यांच्यावर दाब आलेला आहे थोडासा. बघा मांडीचे स्नायू त्यानंतर पोटली आणि चवडी ताणलेले याची कार्यक्षमता अतिशय सुंदर अशी आसन आहे. सोपी सोपी आसन पुन्हा एकदा करून दाखवतो बघा. द्विपाद उत्तार पाद आसन श्वास घेणे ते गुडियात वापरायचं नाही बिलकुल. आसन सोडायचंय. यानंतर पवनमुक्त आसन दुसरं आसन आहे. पवनमुक्त आसन पवन म्हणजे वारा किंवा वायू पोटामध्ये जास्ती सगळ्यांना त्रास आहे अशाने हे आसन करायला हरकत नाही. अतिशय सुंदर असं आसन बघा. एकला दोन्ही पायाचे पाच उतार पाच आसन हे दोडला गुडघ्याच वापरायचे तर गुडघे छाती होतो. त्यांना आपण दोन्ही हाताने गुडघ्याला मिठी मारायची त्यांना एवढं करा नंतर जवळ एवढं करा आणि चारी पोटाची तक्रारी आहे गॅसीच्या तक्रारी आहेत पचनाच्या तक्रारी आहे ऍसिडिटी आहे एवढी आसन सुद्धा करा. कारण आसनाचा आज उपयोग आपण एक उपचार पद्धती म्हणून करायला हवी. वेगवेगळे जे विकार आहे त्या विकारावर वेगवेगळ्या प्रकारचे आसन दिले जातात. याला आर्थोपेडिक वगैरे डॉक्टर आहेत ना ते म्हणा किंवा बाकीचे काही डॉक्टर असे आहेत शोकच्या अर्थतेमध्ये तर काही आसन करायला सांगतात. वेगवेगळ्या प्रकारचे आसन वेगवेगळ्या तेव्हा ही आसनं आहेत आपल्याकडे. त्यानंतर पुन्हा एकदा करून दाखवतो पूर्ण मुक्त असं. यानंतर दुसरं एक सेतू बंद असं हे म्हणा गुढे म्हणा किंवा गोटे म्हणा किंवा कमरेचा भाग म्हणा किंवा खांद्याचा भाग म्हणा पाठीचा काला म्हणा सेतू बंदासन म्हणजे जसं नदीवर पलीकडे जाण्यासाठी जसा पूल बांधलेला आहे तसं जरा शरीराची अवस्था आपण होती. आता जी नावं दिलेली आहेत ती पक्ष्यांची आहेत प्राण्यांची आहेत भौमितिक याची आकृती आहे त्याप्रमाणे असं आहे. काही ऋषी मुनींची नावं दिलेली आहेत असं वेगवेगळ्या प्रकारची असं आहे कितीतरी असं आहे. हे बघा हे एकला दोन्ही पाया हे इथं आणायचे त्यानंतर गोटे पकडायचे तीनला श्वास येत कमरेचा भाग उलट करायचा. बघा कुठे कुठे ताणलेले कुठं असे दाब आहे कुठल्या स्वयंच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे असे सेतू बांधास त्यानंतर दुसरं एक अतिशय महत्वाचं आसन आहे सर्वांगासन त्याचं नाव आहे सर्वांगासन याचं याच्यामध्ये शरीराची थोडीशी विपरीत करते म्हणजे आता जर नेहमी आपण पाय खाली डोक्यावर अशी अवस्था असते पण इथे काय डोकं खाली आणि पायवर अशी अवस्था आहे म्हणजे हृदय खाली आणि मग संपूर्ण हृदयाकडे अशुद्ध रक्त वाहण्याचं काम जे आहे ते एक अतिशय सुंदर आणि जे आसन आहे त्याच्यामध्ये एक सहस्त्रांजाचं आसन जे आहे हे देखील आपण साधारण एक मिनिट दोन मिनिट तीन मिनिट करावं. त्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांना तर अतिशय चांगला आहे पण बीपी वगैरे असणाऱ्या पेशंटने जे आसन करत असताना मार्गदर्शक सल्ला यांचा तज्ञांचा सल्ला घेऊन आसन करावं. बाकीच्याने करायला अतिशय सुंदर बघा दाखवतो तीन अंकात घ्यायचे तीन अंकात सोडायचं श्वास घे जे पाच होतात बघा इकडे थोडासा अवघड आहे ज्याचा हा भाग मोठा आहे किंवा जे थोडं शरीर स्थूल आहे त्यांना हा भाग थोडासा सुरुवातीला उचलत नाही पण नंतर प्रयत्नाने केला तर हे असं नाही त्यानंतर श्वास कमरेचा भाग वर उचलायचा पाय डोकीच्या बाजूवर घ्यायचं ते तोड सावण्यासाठी तो याला आधार द्यायचा आपला नेता म्हणजे खडक्या मुलाचा आधार द्यायचा पाय डोकी घ्यायचं आणि नंतर म्हणजे असं करायचं याप्रमाणे बघा जे आपलं खांद हा भाग पाय एका रेषेत आणि विशेष म्हणजे शीत आले पाहिजे दोन मिनिटापर्यंत आसन ठेवा आसन सोडायचं श्वास सोडत खाली
प्रवाहितम दो श्वास तीन या प्रवाह आणि हे असं केल्यानंतर इथं गाढवणं बंद आहे कारण अंतर्शय ग्रंथी म्हणा किंवा अंतरिंद्रिय म्हणा याच्यामुळं कुठल्या जे म्हणजे फक्त आसनच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे बंद आहेत शुद्धिक्रिया आहेत त्यानंतर मुद्रा आहेत ते स्वराज्याला विपरीत करणे याची मुद्रा म्हणली जाते काही ठिकाणी याचा देखील आपल्या शरीरातील सर्व अवयवांच्यावर इंद्रियांच्यावर अतिशय चांगला परिणाम होत असतो किंवा हा ज्ञानेंद्र बंद बांधला जातो या सर्वांग असतामध्ये तो सोडण्यासाठी एक मत्स्यबंध बांध करायचा आणि तो मोकळा करायचा ज्ञानेंद्र बंद थायरॉइडचे जे विकार आहे त्याने हे आसन आवश्यक करावं ते मत्स्यासन दाखवतो मला पद्मासन करायचे दोन झाली वर्ष ओम बंद केले ते मुख्य तेव्हा तीन आणि चार केस वगैरे मैला असतील तर केस व्यवस्थित डोकं टेकलेलं आहे आपण याची खात्री केल्यानंतर हाताचा भार काढून घ्यायचा आणि एका दुसरं आसन आपण केलं की शरीर ताण येतात ताण ताण काढून टाकण्यासाठी एखादा अर्धा मिनिट किंवा एक मिनिट पर्यंत श्वासन घ्यायचं भरपूर श्वास घ्यायचा श्वास सोडायचा श्वास आपण जो सोडतो ना त्या श्वासावरून उच्छवासावरून माझ्या शरीरातील सगळे ताण मी काढून टाकावे आणि शरीर निरामय अवस्थेला मी आणावं त्या त्यावेळेला आपण ताण काढून टाकले काहीच आपल्या हे राहणार नाही आणि ते जगडनं दबात ताण येणारे जे आहेत पैशाचे असू द्या मानसिक पद्धत जे ताण येतात ते तसेच दबले जातात त्यावेळेला मग वेगवेगळ्या विकारातून ते बाहेर पडायला अशी शरीर असं आहे त्यानंतर थोडीशी मैत्री स्थिती असं ताण चालू आहे ताण चालू आहे त्यानंतर आपण बैठस्थिती बैठस्थिती त्याच्यात एक भद्रासन म्हणून आहे सुरुवातीला भद्रासन नुसतं बसून आहे मग याच्यात तुम्ही बटरफ्लाय देखील करू शकता याच्यामध्ये या स्थितीमध्ये पाठीचा जो कला आहे आपण पुढे वागतो या बाजूला वागतो या बाजूला वागतो पाठीमधून वागतो पण कमरेला पीळ देण्याचं पाठीच्या कड्याला पीळ देण्याचं काम आपण करत तेव्हा आपल्या पाठीच्या कड्याला पीळ देणारे काही असं नाही त्याच्यात वक्रासन प्रकार एक आहे वक्रासन प्रकार दोन आहे कार्डोमायचंद्रासन वगैरे असे आसन आहे त्याच्यातलं एक सोपं आसन पाहतो वक्रासन प्रकार एक डावा आपण जवळ घ्यायचं उजवा हात जो आहे तो डावा हात जो आहे तो उजव्या हातरी असा राहायचा आणि पाठीचा असं सरळ ठेवायचा असं करायचं या पद्धतीने आणि जास्तीत जास्त पाठीमागच्या उजव्या बाजूला वळायचं बघा पीळ देणार आपण धुणं जसं पिळतो ना तसं पीळ दिलेलं आहे जवळजवळ आपले शरीरातले स्नायू 70-75 टक्के स्नायू इथून इथपर्यंत आणि बघा सगळी महत्वाची जी इंद्र ती सगळी इथं आहे सगळी महत्वाची जी इंद्र आणि हे स्नायू किंवा हे अवयव किंवा जी इंद्रिय आहेत ती त्यांचं ती व्यवस्थित अगदी ज्या पाठीच्या कड्या म्हणजे मध्यवर्ती मला किंवा पाठीचा जो कडा आहे ना त्याच्यात ते अगदी व्यवस्थित बसवलेले आहेत सगळी व्यवस्थित बसवलेले हे जे आहे हा जो आहे पाठीच्या कडाला पीळ देणार आहे म्हणजे ज्याचं पाठीचा काना किंवा मेरुदंड ज्याला आपण म्हणतो पाठीचा काना त्याचं आरोग्य चांगलं त्याचं संपूर्ण आरोग्य चांगलं आणि म्हणून हा तो कसा बसताना निघेल आपण कसंही तो काढून बसून ना शारीरिक ताण आपल्यावर येतो आणि म्हणून बसण्याची पोज जी आहे ती तुमच्या पाठीच्या कड्यावर अवलंबून आहे आपण नेहमी कसं बसायला पाहिजे ताण असेल या पद्धतीने बसायला आसन सोडायचं स्वतः उजवा या पद्धतीने
फील द्यायचे दोन्ही पिढ्यासाठी पिढ्या जायचे दोघ आणि एकदा का असं म्हणतात की मग त्या आश्रमामध्ये आपण स्थिर आहे आज मिनिट एक मिनिट दोन मिनिट तीन मिनिट आणि जसजशी तुमची प्रगती वाढ तशी तुम्ही पाच पाच दहा मिनिट पंधरा पंधरा मिनिट एक एक आश्रमामध्ये राहू शकता आणि त्यावेळेला मग तुमचं शरीर आणि मन हे सगळं त्याच्याशी एकरूप शरीर आहे आपलं तन आहे दिसून जात मन त्याच्याशी एकरूप अनंताशी एकरूप व्हायला प्रयत्न शैतिल्य अनंत समापत्ती असं म्हटलेलं आहे अनंत म्हणजे त्या परमात्म्याशी आपण एकरूप एवढी ताकद आहे असं सोडायचं श्वास घेते दोन तीन श्वासाशी त्याला जोर दिलेला आहे श्वास तीन श्वास सोडत श्वास रोख अशा पद्धतीने नाचणं करायचं त्यानंतर पश्चिम अवतार असं म्हणून पश्चिम हा पुढचा भाग जो आहे तो शरीराचा पूर्व भाग आणि पाठीमागचा जो आहे तो पश्चिम संपूर्ण पश्चिम भागावर दान केलं आणि म्हणून याचं नाव पश्चिम अवतार असं आहे बघा दोन तीन हळू सगळे हे डोकं याला लागलं म्हणजे हे आदर्श संपूर्ण याच्यावर ताण पाठवायचं आणि हे जे आहे हळू हे जे आहे तुमचं ती सगळी दबली जातात सोडायचं श्वास घेत एक दोन त्यानंतर दुसरा एक याच्यामध्ये वज्रासनातला एक काही आसन आहे ते आपण करूया एक दोन तीन वज्रासन योग मुद्रा प्रकार पहिला दुसरा आहे ते एक बघू आपण त्याच्यात योग मुद्रा प्रकार पहिला दिसते ना बघ याच्यामध्ये दुसरे आसन आहे पायामध्ये थोडस अंतर या पाठीच्या काळा म्हणजे मांजर लागल्यानंतर जसं बोलतो ना त्याच्यात असा त्याच्यानंतर मग हे आसन आहे वृष्टासन हे आपण पूर्ण उष्णासन असं म्हणत आहे ते आहे ना पाठीमुळे तिथे काढायचं थोडस अवघड आहे तो चांगलाच आपण करायचं याच्यामध्ये शुभ्र शुद्ध वज्रासन सुप्त वज्रासन ही बैठक स्थितीला असणार आता त्यांना स्पॉटिसचा पाठीचा मणक्याचा वगैरे त्रास आहे जो आहे ना नसेल असं तुम्ही व्यवस्थित घ्या पाठीच्या मणक्याचे किंवा विशिष्ट स्पॉटरचे मानेचे काही त्रास होणार नाही सुंदर अशी असते म्हणजे जरा त्रास आहे त्याने हा वज्रासनाचा सेट जर करत करा दहा दहा दिवसामध्ये तुम्हाला त्याची जी मिळेल
बाकी औषधी पेन किलर्स देखिए ओके दंड स्थिति दोन तीन असं आपण बघू दंड स्थिति वृक्षासन बघा म्हणजे संपूर्ण शरीरातले अवयव जे आहेत ते एकाच दिशेने ताणलेले वयाच्या 18 वर्षापर्यंत उंची वाढण्यासाठी म्हणा पाठीच्या कणाचा म्हणा मंगळ मोठे किंवा पेंड्र्या सगळ्यांची खांदे सगळे शरीर एका दिशेने ताणलेले त्याच्यामध्ये वृक्षासन आहे आपण ताडासन पाहतो वृक्षासन आहे काय सरळ असे केला तरी चालेल यानंतर दुसरे एक आसन याच्यामध्ये हस्तपादासन म्हणून आहे बघा सुंदर अशी आसन हस्तपादासन याच्यामध्ये त्रिकोण आसन भूमिका आहे पायदर्शी जास्त आपल्याला घ्यायचं असा त्याच्यामध्ये दुसरे काय वीरासन म्हणून आहे अतिशय सुंदर असं आसन त्यानंतर दुसऱ्या बाजूने करताय आपल्याला दुसऱ्या बाजूने आपल्याला वीरासन त्यानंतर त्याच्यामध्ये दुसरे एक आसन आहे त्याला आपण वृष्टासन म्हणून आपण दंड स्थितीतलं आहे अजून चक्रासन म्हणून त्याला बघा मग असं ठिकाण अर्ध चक्रासन वेगवेगळ्या परिस्थितीतील वेगवेगळी आसन तुम्हाला शयनस्थितीतील विपरीत शयनस्थितीतील बैठक स्थितीतील आणि दंड स्थितीतील दररोजच्या अभ्यासाला प्रत्येक स्थितीतील एकूण एकूण असणार आज जी असणे घेतली ती उद्या घेऊन येतात या पद्धतीने करता येईल किंवा दररोज एकच प्रोग्राम ठेवला एकच येऊ शकतात तुमच्या तुम्हाला जेवढा वेळ मिळेल त्याच्या पण आसनं मात्र नियमितपणे आपण केली पाहिजे आणि यानंतर मग आपण समजून घेतो कारण याच्या पुढचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासामध्ये आपल्याला प्राणायाम जो मी अभ्यास करायचा थोडा आणि त्यासाठी आपल्या शरीर मनाचे सगळे ताण आपण काढून टाकणार आहोत त्याच्यासाठी एक सुंदर असं शवासन शवासन जे आहे त्याला योग निद्रा असं देखील नाव आहे योग निद्रा अर्धा अर्धा तास आपण जर पेशंट असतील आपल्याकडं मनोकाही विकारांचे जर पेशंट असतील तर त्या पेशंटसाठी अतिशय चांगलं आहे शवासन म्हणजे जागृत अवस्थेत राहून आपण पूर्ण शरीराला विश्रांती देऊ शकतो आणि डायरेक्ट तुमचं जे कॉन्शियस माइंड आहे आणि सब कॉन्शियस माइंड जे आहे अंतर्मनाशी तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता हे सूचना दिल्या जातात संपूर्ण शरीर घेणं सोडा श्वास घ्या त्या विश्वाला नियंत्रण करणारी ती शक्ती मी श्वासामध्ये खेचून येत आहे अशी कल्पना करा हळवा श्वास सोडा श्वास सोडताना या शरीराला नियंत्रण करणारी जी शक्ती आहे आणि त्या संपूर्ण विश्वाला नियंत्रण करणारी जी शक्ती आहे मग त्याला काहीतरी नाव द्या परमात्मा असं नाव द्या हा त्याचाच अंश आपल्या शरीरामध्ये देहात असणारा आत्मा आत्मा त्या परमात्म्याशी एकरूप व्हायला जाय अशी कल्पना करा वेगवेगळ्या सूचना दिल्या जात मला कोणत्याही प्रकारचे विकार नाहीत मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे परमेश्वराने मला शक्ती दिलेली आहे प्रतिकार शक्ती आहे माझ्यामध्ये त्याच शक्तीचा वापर मी करून निरामय असा आहे आनंदी जीवन जगेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना दिल्या जातात आणि मग त्याचा परिणाम त्याच्यावर व्हायला लागतो आणि तो हळूहळू
नैराश्य म्हणा किंवा फ्रस्ट्रेशन आपण ज्या आपण म्हणतो ते म्हणा त्याच्यातून त्याला बाहेर आपण काढू शकतो त्याच्यातून एक सेवा सुद्धा आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्या पुढचा जो अभ्यास आहे तो महत्वाचा म्हणजे यम नियम किंवा आसन हा जो भाग आहे शरीराचे सगळे ताण काढून टाकण्याचं हे काम ही करते त्याच्यानंतर पुढचा जो अभ्यास आहे तो अतिशय महत्वाचा आहे आसनांचा अभ्यास झाल्यानंतर आसनामध्ये प्राणायामचा अभ्यास आणि हा प्राणायामचा अभ्यास जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे प्राणायामचा अभ्यास कारण या प्राणायामच्या अभ्यासामुळे शरीर मनाचे सगळे ताण मुखाचे शारीरिक असे मानसिक असे भावने सगळे काढून प्राणायाम याचा अर्थ काय साधं उदाहरण तुम्हाला देतो माणसाला जर त्याचा राग आला ना राग आला तर म्हणजे त्याचा श्वासोश्वास जोरान झाला आणि सगळे तुझ्या अंतर इंद्रिय सगळे त्याचं ते नेहमीचं जे कार्य आहे ते सगळं बदलतं त्याच्यात जठर वगैरे आहे तुमचं ते अगदी लांब तुमचे याच्यासारखं व्हायला लागले म्हणजे आकाराचं व्हायला लागलं एखादा माणूस रागावला ना तर पूर्वस्थितीतली सगळे अंतरिंद्रिय अर्धशरीर त्याला दोन तास करतात किंवा दोन तास आणि म्हणून राग म्हणा द्वेष म्हणा मोह म्हणा मत्सर म्हणा किंवा हे जे आहेत ज्याला आपण म्हणतो याच्यामुळं मानसिक स्वास्थ्य जे आहे ते पूर्णपणे बिघडलं किंवा ह्या मला बिघडणारा जो मानसिक स्वास्थ्य आहे त्याला जर करायचं असेल तर आपण हळूहळू या श्वासावर नियंत्रण आणायचं श्वासावर नियंत्रण आणल्यानंतर हळूहळू म्हणजे कसं कंट्रोलवर जे आहे ज्याच्यावर आपण नियंत्रण असल्यामध्ये करू शकतो सेमी कंट्रोलवर असं जे आहे ते आपण श्वासावर कंट्रोल आपण करू शकतो आणि अनकंट्रोलेबल जे माइंड आहे मन जे आहे त्याला प्राण्यांचा पूर्ण अभ्यास करून त्या मनाला आपल्याला एकत्र आणता येईल किंवा एकाग्र करता येईल किंवा त्याच्यावर आपल्याला नियंत्रण आणता येईल एवढी चालतात याच्यामध्ये तेव्हा हा प्राण्यांचा अभ्यास करायचा असताना श्वसनावर नियंत्रण आणायचं आणि त्याचा वापर करून आपल्या संपूर्ण जेव्हा शरीराच्या नाड्या किंवा काही औषध किंवा शरीराचे दोष म्हणा किंवा बाकी जे आहे त्या ते आपण शुद्ध करून घ्यायचं हे जे काम आहे ते प्राणायाम होणार प्राणायाम वेगवेगळे प्रकार होते श्वसनावर पडतात नेहमी जे श्वसन चाललेलं ते संत श्वसन म्हणतात त्याच्या पलीकडे आपण गेलो करते थोडस जल गती वाढवली की जल श्वसन झालं आणि त्या गती आपण थोडीशी बंधनं आणायला थोडस त्या श्वासावर आपण ते दीर्घ श्वसन म्हणायचं वेगवेगळे प्रकार आहेत आणि मग साधारणपणे आपल्या विसर्ग काय केलं जाऊ नागपुरी जे ना त्या नागपुरीचे असे दोन भाग केलेले आहेत डावा आणि उजवा आता डावी जी आहे ती चंद्र नाडू म्हणतात ही शीतल आहे शाल म्हणजे थंड आहे ही जी आहे ती उष्ण आहे त्याला सूर्य नाडी म्हणून चंद्र नाडी सूर्य नाडी योगामध्ये त्याला इडा पिंगळा वगैरे असे नाव आहे आणि मग याच्यावर सगळे मग प्राणायाम जे प्रकार करतो याच्यातला एका दुसरा जो प्राणायाम आहे जरी तुम्ही केला कोणता प्राणायाम कसा आपल्या शरीरावर इंद्रियांच्या प्राणायाम पण हा प्राणायाम करायला सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडस काय करायला पाहिजे कपाल भाती करायला पाहिजे कपाल भाती म्हणजे अतिशय शुद्धिक्रिया आहे कपाल भाती कपाल म्हणजे हा सगळा भाग आला तो शुद्ध करून घ्यायचा पूर्ण शुद्ध करून घ्यायचा कपाल भाती भाती म्हणजे ओषा प्रकाश अशा आपण म्हणून तेजोमय हे सगळं ते शुद्ध करून घ्यायचं आणि हे करण्याची सोपी क्रिया आहे याचा संबंध कसं फुफ्फुसाशी आला आणि श्वसनाशी आला त्याचा पण याच्यामुळे तुमचं संपूर्ण शरीर स्वच्छ होऊन जाणार आहे तेव्हा कपालमध्ये अतिशय सुंदर असा हा प्रकार आहे शुद्धीक्रियाचा प्रकार आहे तो प्राणायामच्या वगैरे आपण करावा सगळ्या नाड्या शुद्ध करूया केवळ तुम्ही जर आता कपालमध्ये केला तर नाक किंवा घसा किंवा कान किंवा डोळे किंवा मेंदू हे संपूर्ण ओजस्वी होणार श्वसनाचे कुठलेही तुमचे मार्ग श्वसन असतील अस्थमा म्हणा किंवा दमा म्हणा खोकला म्हणा पूर्णपणे बंद होणार त्यानंतर स्वादुपिंड म्हणा यकृत म्हणा किंवा हे बाकीचे जे आहेत ते अतिशय क्रियाशील होणार त्यामुळे मध्ये येणार किंवा बाकीचे जे विकार आहेत ते नाही बद्धकोष्ठ आता अलीकडच्या तुमचा फार मोठा विकार आलेला नाही मला होत नाही तो पूर्णपणे नाही असं होणार आणि संपूर्ण शरीर तुमचं शुद्ध झाल्यामुळं मानसिक समाधान किंवा शांती किंवा हे जी गोष्ट ही आहे ती निर्माण व्हायला लागेल एवढी कपालभातीचे फायदे आहे म्हणून प्राणायाम करण्यापूर्वी हा कपालभाती काय म्हणतोय कपालभाती काय करायचं तर पोटामध्ये शास्त्री राहतात कोरोनाच्या काळामध्ये हा श्वसनाचा फुफ्फुसामध्ये
ऑक्सिजन जो है ना ऑक्सीजन पुरवठा व्यवस्थित पेशींवर ज्या पेशी कार्य समृद्ध अवस्थित होतं आणि त्या पेशींच्या पर्यंत प्रणाली ज्यामुळे बंद पडणार आणि म्हणून हे स्वच्छ करायचं काम किंवा यंत्र दुसरं काय फोकस एकमेव ही शुद्धीकडे आहे की ज्याच्यामध्ये प्रशिक्षण फोकसात साचलेला मल जो आहे किंवा मृत आपल्या ज्या पांढऱ्या पेशी किंवा इतर पेशी असतील ते काम किंवा हे काम अतिशय व्यवस्थित हा करतो त्याच्यात काय करायचं तर जाणीवपूर्वक उच्छवास श्वास सोडायचा आहे जाणीवपूर्वक श्वास सोडायचा आहे आणि श्वास न करत घ्यायचा आहे अतिशय सोपे आपण सर्दी झाली की नाक शिंकतो ना असं बघा नाक शिंकतो ना तसाच हा प्रकार आहे श्वास पडायला एकदम वर घेतो आणि झटक्यात आपण श्वास सोडतो श्वास सोडण्यासाठी झटका देतो श्वास सोडून वर घेतो एका सेकंदाच्या वन फोर्थ भागामध्ये आपण श्वास सोडायचो साधारण आदर्श निधी एका सेकंदाला दोन असतो रामदेव जी बाबा सांगतात एका सेकंदाला आणि आम्ही सांगतोय एका सेकंदाला साधारण दोन तुमचे कामामध्ये अतिशय व्यवस्थित सुरुवातीला नवीन असाल तुम्ही आम्ही सांगणं इच्छित असाल तर सुरुवातीला एक आधार भेट करायचा सुरुवातीला आधार भेट करायचं त्याप्रमाणे करायचं झालं त्यानंतर बघा हा प्राणायाम कपालभाती केल्यानंतर उज्जयी प्राणायाम करायचं उज्जयी प्राणायाम काय दोन्ही नागपुडीने भरपूर श्वास घ्यायचा प्राणायाम तुमचं व्यवस्थित आलं प्राणायाम हा कपालभाती व्यवस्थित आलं काय करायचं थांबायचं आपण न कळत श्वास घ्यावा इच्छाच होणार आहे तुम्हाला कपालभाती जर तुम्ही आदर्श करत असाल तर थांबतो म्हणजे सहज कुंभ होतं त्यानंतर दोन्ही नागपुडीने श्वास घ्यायचा त्यानंतर ही मुद्रा मारायची उजी बंद करायची म्हणजे सूर्य भेदन आणि याच कॉम्बिनेशन आहे त्यामुळे काय होत तर साधारण तुमचे कफ किंवा वात विकार जे असतील सगळे विकार निघत फक्त त्रिदोष वात पित कफ याच संतुलन बिघडलं तर किमान साडे दीडशेच्या आसपास विकार किंवा रोग होतात दीडशे प्रकारचे रोग वात पित्त कफ याच्यावर आधारित तेव्हा त्याच ते संतुलन किंवा समतोल स्थितीत आणण्याचं काम जो आहे तो हा सगळा प्राणायाम हा करायचं आणि त्याच्यानंतर मग सूर्यभेदन आता सूर्यभेदन चंद्रभेदन चंद्र आलोम अतिशय महत्वाचे प्राणायाम आहे त्यातले थोडक्यात सांगतो आता सूर्यभेदन जो आहे ना तो काय करायचं दावी बंद करायची उजुनी घ्यायचा उजी बंद करायची दावी सोडायचा सूर्यभेदन प्राणायाम हा उष्ण असल्या कारणाने तुम्हाला कपालाच्या वातविकार जी असतील ती सगळी नाही होऊन जात इतकी ताकद त्याच्यामध्ये चंद्रभेदन म्हणजे दावीने घ्यायचे आणि उजीने सोडायचे चंद्रभेदन या दोन्हीचे कॉम्बिनेशन केलं की अनुलोम अनुलोम विलोम प्राणायाम दररोज जर तुम्ही 10 मिनिटं केला वात पित्त कफशी संबंधित असणारे सगळे विकार नाही शोध इव्हन हार्ट ब्लॉकेजेस असतील तुमची आता एखादं ब्लॉकेजेस काढायसाठी नाकात तसे मोजावे लागतात तेव्हा साधारण 30-40-50 टक्के आसपास ब्लॉकेजेस देखील कमी होईल इतकी ताकद त्याच्यात काय करायचं डावीने घ्यायची डावी बंद करायची उजवीने सोडायचं उजवीनेच घ्यायचं उजवी बंद करायची डावीने सोडायचं एक अनुलोम विलोम प्राणायामचं एक आवर्तन झाले अशी 10-15 आवर्तन तुम्ही करायचे याप्रमाणे करायचं शेवटच्या अवधी मी थांबतोय त्याला डायरीने श्वास घेऊन थांबायचं तेव्हा हा अनुलोम विलोम प्राणायाम त्याच्या अतिशय महत्वाचा एक प्राणायाम आहे तो या कोरोनाच्या काळात आपल्याला करायचे तुमचे भरसेल काय करायला फुफ्फुसामध्ये श्वसनाशी संबंधित जे विकार आहेत ते नाहीये आता तो सोपा तुम्हाला सांगतो काय करायचं भरपूर श्वास घ्यायचा सोडायचा ज्यांना बीपीचा त्रास आहे ते नाही हळू वाट करा याच्यामुळे काय होईल फुफ्फुसामध्ये एक साचलेली जी काही मल असेल तर ती निघून आणि श्वसनाचा भाग हा अतिशय श्वसन आणि हा श्वसनाचे कुठलेही विकार असतील ते नाही शकतो आणि यानंतर मग तुम्ही काय करा भ्रामरी प्राणायाम करा भ्रामरी प्राणायाम भ्रामरी म्हणजे भ्रमरासारखा भुंग्यासारखा आवाज करायचा असा आवाज करायला लागतो त्याला पाहतो तुम्ही एखाद्या शीतरेमध्ये भ्रामरीची जोडणी देत जोड देत
मला एखाद्या वाटत मन शांत होण्यासाठी स्थिर होण्यासाठी प्राणी प्राणायामातशी चांगला महाप्राणायाम करा अनुभव प्राप्त मन शांत तुमचं होतच पण त्याचबरोबर सकारात्मक दृष्टिकोन येतो तुमच्यामध्ये तेव्हा ह्या प्राण्यांचा अभ्यास तुम्ही त्या आसनानंतर करा आणि त्यानंतर महत्वाचा जो आहे तो ध्यान 5 किंवा 10 मिनिटं आपण कुठलेही ध्यान श्वसन ध्यान करा अवयव ध्यान करा किंवा आपली कुलदैवत आहे ती मूर्ती आपल्या डोळ्यात पुढे आला किंवा सूर्यदेव होत आहे त्यावेळेच चित्र आपल्या डोळ्यात पुढे आला कोणत्याही एखाद्या वस्तूवर आपलं मन स्थिर करायचं या ध्यानाच्या अभ्यासामुळे संपूर्ण शरीराला शरीर अवयवाला ज्ञानेंद्रियांना पूर्णपणे विश्रांती मिळते आणि अगदी खोलवर त्याचा प्रभाव होतो त्या ध्यानाचा एक जबरदस्त आत्मविश्वास तुमच्यामध्ये अनुभव केला आहे कुठलेही श्वसन ध्यान केला तरी चालेल श्वसन ध्यान करत असताना चला आपलं मन आहे डोळे मिटलेले आहेत मिटलेल्या डोळ्यापुढे डाव्या पाया सांगता अंगठ्यावर लक्ष केंद्रित करा पहिलं बोल दुसरं बोल तिसरं बोल मनाला हळूहळू आपल्या अवयवात मिटवायचे नंतर श्वसन ध्यान करा स्वतंत्र श्वसन चाललंय श्वास अनुवाद घेताना नाकुला गरम हवेचा स्पर्श जाणवते आपल्याला किंचित पोट आहे श्वास सोडतो आपण श्वास सोडत असताना अगोदर आपण जन छाती नंतर पोट नाकुला गरम हवेचा स्पर्श ध्यानामध्ये आपण अतिशय चांगला हा ध्यानाचा प्रकार आहे त्याच्यासाठी तुम्ही 3-5 मिनिटं द्या एवढंच आहे आणि त्यानंतर मग ओंकार जप या ध्यानाचा कार्यक्रम झाल्यानंतर ओंकार ओंकार तुम्हाला मन शांत करण्यासाठी स्थिर करण्यासाठी निर्विषय करण्यासाठी एकाग्र करण्यासाठी ओंकार किंवा ज्याला आपण प्रणव उच्चार म्हणा किंवा प्रणव जप आहे अतिशय महत्वाचा आहे हा जर करता तुम्ही झोपताना उठताना जर करता उठल्यानंतर 10 मिनिटं किंवा आपण योग साधना केल्यानंतर एक 11 ओंकार जर करता नियमितपणे तुम्ही म्हटल्या तर तुमचं मन शांत होईल सगळे ताण तणाव आणि ज्या वेळेला मन एकाग्र झालेलं नसतं त्यावेळेला एखादा संकल्प देऊ शकता तुम्ही परमेश्वराने आजचा दिवस माझ्यासाठी दिलेला आहे पूर्ण दिवस मी आपली आत्मा आहे तो माझ्या पाठीशी आहे त्याच्या इच्छेनेच मी ही सोयी कार्य करत आहे किंवा जवळ एखादा संकल्प देखील करू शकता कुठल्या लहान मुलांच्या मुलांच्या तर कोणतीही संकल्पिथिंग जबरदस्त एखादा संकल्प त्या संकल्पावर लक्ष केंद्रित करा त्याप्रमाणे आपण कुठेही वाहू जाणार नाही मग आपलं मन अतिशय शांत शुद्ध होईल तेव्हा हे सगळे आपल्या शरीरावर मनावर भावनेवर संस्कार करणारा हा योगाचा अतिशय चांगला दिवसभर आपलं मन हे अतिशय शांत कुठल्याही प्रकारचे राग द्वेष मद मोह मत्सर हे जे विकार आहेत ते सगळे आपल्यापासून दूर ठेवण्याचा अतिशय शांत स्थिर मन तुमचं असेल ते एकाग्र साधत आणि माझ्या एकाग्र मनाला तिकडे घेऊन जा तिकडे तुमचं कोणतंही काय असेल अतिशय व्यवस्थित शांत बसून आणि त्यानंतर
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् शांति 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 शोच अपनी प्रार्थना ईश्वर श्रवण चांगली बुद्धि दे सर्वण सुख आनंद ऐश्वर्य सर्वांच भल कर कल्याण कर डोळे मिटले आहेत उघडते ना दुनियासाठी सगळे एकमेकांच्या जीव त्यावेळी हळवार डोळे शेवटचे आसन करायचे याप्रमाणे पर्वत आसन असं नाव आहे किंचित थोडेफार ताण असले तर काढून टाकायचे त्यानंतर शरण म्हणता परमेश्वराला शरण द्यायचं एक विनम्र भाव किंवा नम्र भाव नम्रता विनयशीलता आपल्या विनयशीलता नम्रता अधिक आनंद आपल्या जीवनात असून सोडायचा या हॅलो मेहर माझी संपली आहे कोणा एकदा मला ही संधी दिली त्याबद्दल आपले प्राचार्य किंवा तुमची समिती सर्वांना मी धन्यवाद देतो आणि मी ते थांबतो हरिओम हरिओम सर साष्टांग नमस्कार आपल्याला साडे सर आपण इतकं मौलिक मार्गदर्शन केलेलं आहात मला वाटतं की आपण निवृत्त नाही कोणाला लाजवेल असं आपलं शरीरयष्टी शरीर आणि मन आपण ठेवलेलं आहात आमच्या पार्टिसिपंटना इतकं अतिशय महत्वाचं मोलाचं मार्गदर्शन आपण केलेलं आहात आणि मला वाटतं की या भारतीय आणि हिंदुस्थानच्या ह्या आपल्या ह्या गोष्टीमुळेच की जागतिक योग दिन जगभरामध्ये साजरा केला जातो 100 पेक्षा जास्त देशामध्ये आणि हे आपलं भाग्य आहे आणि आपलं नक्कीच प्लस पॉईंट आपला आहे असं त्यामुळे आपण इतकं मार्गदर्शन केलेलं आहात आणि अतिशय खुश आहोत आपलं आभार मानावं तितकं कमीच आहे आम्ही राहणं पसंत करतो सर पुन्हा एकदा धन्यवाद आणि आभारी आहे आम्ही सत्रासाठी आता सुरुवात करतो आहे दुसऱ्या सत्रासाठी तज्ञ मार्गदर्शक आहेत संदीप रवींद्र पाटील सर हे जे एम ए सायकोलॉजी आहे सायकोलॉजी समुपदेशन सायकोलॉजी मध्ये त्यांनी एम ए सरांनी केलेलं आहे संदीप पाटील सरांनी ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे 2013-14 मध्ये एक वर्ष आयसीटीशी समुपदेशक म्हणून कार्य केलेलं आहे चांगलं उत्तम काम कार्य केलं आहे त्याबरोबरच 2014 पासून आजपर्यंत ते कोल्हापूर येथे सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये समुपदेशक म्हणून कार्य करत आहेत तर कार्य इतकं हे महत्वाचं आहे कारण या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची मानसिकता आता ठीक नाही आहे लोक हडबडले आहेत आणि या स्थितीमध्ये परिस्थितीमध्ये काउन्सिलिंग करणं अतिशय गरजेचं आहे आणि अतिशय हा विषय अधिक महत्वाचा आहे त्यामुळे संदीप पाटील सरांना आम्ही आता विनंती करतो आहे की त्यांनी आम्हाला ताण व्यवस्थापनासंबंधी आणि या योगाच्या माध्यमातून ताण व्यवस्थापन कसं करायचं या संबंधी मार्गदर्शन करावं असं त्यांना आम्ही विनंती करतो आहे संदीप पाटील सर धन्यवाद आवाज येतो आहे सर्वांना माझा हा आवाज येतोय सर वेलकम सर ओके ओके धन्यवाद सर सकाळपासून बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी मलाही शिकायला मिळाल्या खाडे सरांनी खूप चांगल्या प्रकारे योगाचा अभ्यास आणि योग आणि शरीर याच जे काही संतुलन आहे हे खूप चांगल्या प्रकारे दाखवलेलं आहे आणि त्याचा मलाही नक्कीच फायदा होईल आणि प्रथमतः तर मला इथं तुम्ही सर्वांशी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो विशेषतः चौगले सर यासाठी ज्यांनी बरेचदा फोन केला माझ्याशी संपर्क केला
आणि तसेच आपलं कॉलेज ज्यांनी हा अतिशय महत्वाचा विषय विद्यार्थ्यांपुढे मांडण्याची मला संधी दिली. आता काय आहे की मुलांमध्ये थोडस हे झालं असेल की एकीकडे योगाच माहिती दिली आहे तर इकडे ताण देत आहेत, ताणाची माहिती आहे, तर नेमकं हे काय आहे, ताण आणि योग ह्यांचा काय संबंध, असा एक थोडासा म्हणजे प्रश्नचिन्ह आला असेल मुलांच्या डोक्यामध्ये. तर मुळात काय आहे की ताण आणि योग यांचा खूप जवळचा संबंध आहे. जसं की ताण कमी करण्यासाठी योगाचा आपल्याला खूप महत्व आहे किंवा खूप मदत होते, त्यामुळे या दोन्हींची सांगड घालणं खूप महत्वाचं असतं आणि ते आपल्या कॉलेजने या माध्यमातून केलं आहे. ही खूपच म्हणजे उपयुक्त कल्पना आहे. आता नेमकं बघा, आपण म्हणजे सर ही माझ्या मते योगाची जे काही माहिती देत होते त्यावेळी प्रत्येक वेळी सांगत होते की या प्रकारे जर तुम्ही आसन केला तर तुमच्या मनावरला तुमच्या शरीरावरला ताण कमी होतो, ताण कमी होतो. मग हा ताण म्हणजे नेमकं काय आहे हे मुळात आपल्याला माहिती असलं पाहिजे, तरच आपण तो कमी करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा आपण उपयोग करू शकतो किंवा याची मदत होऊ शकते. आता बघा, दैनंदिन जीवनामध्ये आपण विविध प्रकारच्या ताणांना सामोरे जात असतो. आता सध्याचा ज्वलंत प्रश्न बघितला तर बघा, कोविडचा आता गेली 2 वर्ष, 2019 पासून आता दोन वर्ष होत आलेत आपण कोविडशी सामना करतो आहोत. तर या प्रसंगामध्ये लॉकडाऊन होणं, रस्ते बंद होणे, वाहतूक थांबणे, या सर्व गोष्टींचा एकंदरीत आपल्या मानवी जीवनावरती बराचसा ताण पडलेला आहे आणि याच्यामुळे बरीचशी ताणाची परिस्थिती आलेली आहे. याचबरोबर नुकताच आता मागच्या आठवड्यातली जी काही ओढवलेली पूर परिस्थिती आहे याच्यामुळे एक विशिष्ट प्रकारचा ताण येत असतो असं आपण. हॅलो, आवाज येतो माझा? हॅलो, हा आवाज येतो सर. ओके ओके, आवाज येतो, फक्त व्हिडिओ दिसत नाही आहे. स्क्रीन शेअर करा. आता दिसतो. ओके ओके, तर काय आहे की आपण ऐकतो नेहमी ताण ताण ताण, पण नेमकं ताण म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर बघा, आपल्या नेहमीच्या दैनंदिन जीवनामध्ये देखील जगत असताना बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला ताण देऊन जात असतात. मग आता याच्यामध्ये बघा, आत्ताचं जर आधुनिक युग बघितलं तर यामध्ये बेकारी आहे, दारिद्र्य आहे, महागाई, भ्रष्टाचार, गुंडागिरी, अशिक्षितपणा, आजारपण, व्यसन, आता सध्याची नवीन चाललेलं कौटुंबिक विघटन, ह्या अशा आणि अशा बऱ्याचशा घटना आहेत की ज्या आपल्याला तणाव देत असतात किंवा ताण देत असतात आणि या गोष्टींना आपल्याला तोंड द्यावं लागतं. आणि यातून जो काही निर्माण होणारी आपली परिस्थिती आहे किंवा भावनिक घालमेल आहे त्यांना आपण ताण असं म्हणतो. मग आता हा ताण म्हणजे नेमकं काय, तर झिंबार्डे म्हणून एक मानसतज्ञ आहेत की ज्यांनी ताणाची एक व्याख्या मांडली की त्यांचं काय मत आहे की शारीरिक आणि मानसिक समतोल बिघडवणाऱ्या आणि समायोजन होण्याची क्षमता वाढवणाऱ्या घटकांना व्यक्तीकडून जी विशिष्ट प्रकारची प्रतिक्रिया दिली जाते ती प्रतिक्रिया म्हणजे ताण आहे. आता याचबरोबर आणखी एक आहे मत असं की हॅरिस पॉल यांनी एक मत मांडलेलं आहे. त्यांनी काय म्हणतात की दरवर्षी आजारपण आणि अपघात यांनी जेवढी व्यक्ती मृत्युमुखी पावतात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक प्रमाणात ताण येऊन मृत्यू पावणाऱ्यांची संख्या जास्त आहे. म्हणजे तुम्ही या ताण या प्रश्नाचं गांभीर्य बघू शकता की विचार करा की आपण पेपरला दरवर्षी आपण बघत असतो की अपघात किती झाले किंवा त्यानं किती मृत्यू झाले, आजारपणात किती गेले, पण त्याच्यापेक्षा हा आकडा कितीतरी मोठा आहे की ज्याचा आपण कधी विचारही करत नाही. तर मुळात त्याचा विचार केला पाहिजे कारण की साध्या साध्या गोष्टींपासून ताण जेव्हा अतिरिक्त होतो त्याचे खूप गंभीर परिणाम भोगावे लागत असतात. आणि मुळात लोकांना हेच कळत नाही की आपल्याला ताण आहे की नाही किंवा कुठून येतो, काय होतं, हे काहीच कळत असतं. आता नेमका हा ताण कशावर असतो अवलंबून, तर आपल्या अवतीभोवती जी काही परिस्थिती आहे या परिस्थिती किंवा आपल्या अवतीभोवती ज्या काही घटना घडत असतात या घटनांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे किंवा आपण त्या गोष्टींकडे कसं पाहतो यावरती हा ताण अवलंबून असतो.
म्हणजे बघा हा हॅलो पाटील सर, पाटील सर आपला माईक म्यूट झालाय. हॅलो आता येतो आहे. हा येस सर. ओके ओके ओके. हॅलो हॅलो. हा सर. हा कंटिन्यू सर. हा तर आता बघा, तुम्ही जर पाहिलात आता आपलं कॉलेजमध्ये घ्या की आपल्या शिक्षकांना कोणत्याही वर्गावरती जावा आणि एखादं लेक्चर घ्या म्हटलं तर ते अगदी सहजपणे जाऊन घेऊ शकतात. पण तेच एखाद्या विद्यार्थ्याला घेतलं आणि त्याला सांगितलं की या वर्गात जाणे तू लेक्चर दे, तो लेक्चर देऊ शकेल का? देऊ शकेल, पण त्यावेळेस त्याच्यावरती कितपत ताण येईल. म्हणजे इथं त्याचा अनुभव याही गोष्टीचा परिणाम होत असतो, वय असेल, व्यक्तिमत्व. त्यामुळे एका व्यक्तीला एखाद्या गोष्टीमुळे ताण आला तर दुसऱ्या व्यक्तीला त्याच गोष्टीमुळे येईलच असं नसतं, या ठिकाणी बदल होत असतो. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि या गोष्टीचा आपल्याला खूप आमूलाग्र बदल होतो तो आपल्या वागण्या बोलण्यातून. मग त्यासाठी काय आहे की आपण या गोष्टींना मुळात समजून घेतलं पाहिजे आणि या गोष्टींना चांगल्या प्रकारे हाताळता आलं पाहिजे. मग आता हे हाताळताना आपणाला ताणाचा नेमका अर्थ काढता आला पाहिजे. पण विशेष गोष्ट अशी आहे की ताण हे मुळात काय आहे तर एक अनुभव आहे की जो आपण दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टींमधून घेत असतो. त्यामुळे ताणाचा आपणाला नेमका अर्थ काढता येत नाही किंवा त्याची कुठल्याही प्रकारे नेमकी व्याख्या तयार करता येत नाही, कारण तो एक अनुभव असतो. आणि तो कसा आहे की व्यक्तीच्या आंतरिक घटक आणि बाह्य घटक की जे आपल्या आजूबाजूला जसं नकाशी मी सांगितलं आहे त्याच्यावरती अवलंबून असतो. आता उदाहरणार्थ बघा की आपलं आता शिक्षण पूर्ण झालं, आपल्या हातामध्ये डिग्री आली, आपण आता आपल्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे की आता मला नोकरी मिळाली पाहिजे, चांगला जॉब मिळाला पाहिजे. पण आता काय झालं आहे की बाह्य परिस्थितीमध्ये जर बघितलं तर देशामध्ये मंदी सुरू आहे समजा, किंवा वेकन्सी कुठे नाहीये, म्हणजे आता आपल्याला जॉब मिळणार नाही. ह्या ज्या बाह्य परिस्थितीमुळे मनाची जी काही घालमेल होते, जी काय मनाची आंतरिक अवस्था होती ती म्हणजे ताण. आता ताण ही फक्त आंतरिक नाही आहे तर बाह्य आणि आंतरिक या दोन्ही गोष्टीवरती ताण अवलंबून असतो. मग आता याच्यामध्ये भलेही बाह्य जे घटक आहेत ह्याचं प्रमाण खूप कमी असू शकतं आणि आंतरिक घटक हे आहेत याचं प्रमाण खूप जास्त असतं. कारण का? तर ताण व्यक्ती सापेक्ष आहे, तो व्यक्ती व्यक्तीनुसार बदलू शकतो. एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीनं ताण येतो किंवा एखाद्या व्यक्तीला त्याच गोष्टीनं ताण येत नाही. कारण का? तर त्याचे आंतरिक घटक वेगवेगळे आहेत, त्याच्या आंतरिक ज्या काही भावना आहेत, व्यक्त करण्याची पद्धत आहे ह्या वेगवेगळ्या असतात. म्हणजे बघा आता आंतरिक जर भावनांचा आता विषय निघाला तर कसं असतं, आपल्या आंतरिक गोष्टीमध्ये काही गोष्टी असतात की एखाद्या व्यक्तीमध्ये समजा आत्मविश्वासाचा अभाव असतो. अशा व्यक्तीला जर आपण एखादं आव्हानात्मक काम दिलं गेलं तर ती व्यक्ती ते काम करू शकत नाही. कारण काय आहे? आंतरिक घटक इथं कारणीभूत करतो की त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वासच नाही आणि एखादी जबाबदारी त्याच्यावर टाकली तर त्याला ताण येतो की मला जमेल की नाही, मी आता करू शकेन की नाही, माझ्या जबाबदारी दिलेली आहे, आता मी काय करू. ही त्याची जी काय मनाची घालमेल होती हा म्हणजे त्या व्यक्तीला आलेला ताण आहे. आणि हा ताण कुठल्या आंतरिक घटकामुळे आला तर आत्मविश्वासाचा अभाव आहे तिथं. याचबरोबर एखादी व्यक्ती समजा खूप हळवी आहे, मनाने खूप हळवी आहे, त्या व्यक्तीला समजा रस्त्याने जाताना त्याचा एखादा जवळचा मित्र जवळून गेला आणि त्यानं ओळख नाही दाखवली तरी देखील त्या व्यक्तीला ताण येतो. कारण का? तर त्याचा आंतरिक स्वभाव की जो हळवेपणा आहे की अरे माझा हा मित्र माझ्याजवळून गेला, माझ्याशी बोलला नाही, त्याने मला स्माईल पण दिला नाही, माझी काय बिघडले की काय, माझे काय चुकले काय, मी त्याला काय बोललो का, तो व्यक्तीच्या कदाचित लक्षातही आलं नसेल की हा आपल्या ओळखीचा आहे, तो गडबडीत निघून गेला असेल. पण इकडे याच्या हळवेपणामुळे जे काय आंतरिक जे भाव तयार होतात त्याच्यामध्ये, त्यामुळे ती व्यक्ती इतकी स्ट्रेसफुल होते.
कदाचित ती त्याला फोन करून देखील कळवे की अरे मी तुझ्या तू माझ्या जवळ नाही गेलास, मला ओळख नाही दाखवलेत, असं काय केलास, काय चुकलंय काय माझं. ह्या फोन करेपर्यंतच्या ज्या मनाची घालमेल आहे, ही घालमेल म्हणजे त्या व्यक्तीला आलेला तो ताण आहे. आता याचबरोबर न्यूनगंड असणे, बऱ्याचशा व्यक्तीमध्ये न्यूनगंड असते की त्यांना वाटत असते की मला ही गोष्ट जमणारच नाही. म्हणजे असं ज्या व्यक्तीला वाटत असतं किंवा असा जो काही न्यूनगंड असतो अशा व्यक्तीला एखादी जबाबदारी दिली किंवा ती व्यक्ती त्याच्या बरोबरीनं चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात राहायला लागली तर तिला ऑटोमॅटिक स्ट्रेस यायला लागतो. कारण का तर त्याचा न्यूनगंड की जो आंतरिक घटक आहे, जो आंतरिक भाग आहे की जो त्याला या गोष्टीतून त्रास देत आहे. म्हणजे बघा की एखादा मुलगा आहे त्याच्या बरोबरीनं दुसरा एक मुलगा आहे तो खूप चांगल्या प्रकारे काम करतो आहे आणि याला वाटत आहे की नाही मला नाही जमणार, मी नाही करू शकणार, हे त्याला वाटतं, हा त्याचा न्यूनगंड आहे. पण त्याला ताण कुठल्या गोष्टीचा येतो, माझ्या बरोबरीचा असून तो खूप चांगल्या प्रकारे करत आहे पण मी करू शकत नाही, मी का करू शकत नाही. ही जी त्याच्या मनाची घालमेल सुरू होते याला आपण ताण असे म्हणतो. तर यामध्ये हे गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की बाह्य गोष्टी जरी आपल्याला ताण देण्यासाठी कारणीभूत ठरत असल्या तरी देखील आपल्या आंतरिक घटका, आंतरिक घटना किंवा आंतरिक आपले भाव हे या ताणजन्य परिस्थितीला खूप महत्वाचं आहे की ते आपल्यामध्ये कशा प्रकारे आहे याच्यावरती ताण अवलंबून असतो. आता मुळात काय आहे की ताणाची परिस्थिती बघायला गेली तर एक ट्रायंगल असतो तो. म्हणजे बघा की ताण देणाऱ्या घटना एका बाजूला, दुसरीकडे असेल की ताण देणाऱ्या घटनांमुळे येणारा ताण की ज्यामधून आपल्याला ताण येतो आहे, आणि ताण आल्यानंतर जी काय परिणाम होतो आपल्या शारीरिक व मानसिक, ह्या परिणाम म्हणजे ही ताण देणारी घटना, ताण आणि ताणाचे जे काही परिणाम होतात मानसिक, ह्याच्यामुळे जे असंतुलन होते माणसाचे ते आहे शारीरिक असेल, मानसिक असेल, बौद्धिक असेल, हे असंतुलन म्हणजे माणसाची बिघडलेली अवस्था. हा एक ट्रायंगल आहे की ज्यामध्ये माणूस अडकला की त्याला ताण येतो. मग आता माणसाने काय प्रयत्न केला पाहिजे किंवा व्यक्तीने किंवा तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून काय प्रयत्न केला पाहिजे की हा ताण नाही आला पाहिजे. मग आता मुळात काय आहे की बघा, जसं की मी तुम्हाला मगाचपासून सांगितलं आहे की त्यामध्ये बघा प्रत्येक जी घटना जी आपल्याला ताण देत असते त्याला ताणक असं म्हणतात, आणि त्या घटनेमुळं जे काही परिणाम होत असतात त्याच्याशी निगडीत जे आपलं व्यक्तिमत्व तयार होतं किंवा जी काय आपली भावना तयार होते ह्याला तणाव असं म्हणतात. आपल्या समोर अचानक एखादा अपघात झाला, आपण तो बघितला की मनामध्ये एक भीतीची भावना तयार होते, एक ताण येतो, आणि जी भीतीची भावना तयार होते तो म्हणजे तणाव. आपण बोलताना बोलत असतो ताणतणाव, ताणतणाव व्यवस्थापन. तर ताण हा काय आहे की ताण हा आपल्याला बाहेरल्या गोष्टीमुळे येणारी आपल्या शरीराची प्रतिक्रिया आहे, आणि ह्या प्रतिक्रियेला आपलं शरीर जे प्रतिक्रिया देत असतं ती म्हणजे आहे तणाव, आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता उदाहरणार्थ बघा की परीक्षा आली, आपला अभ्यासच झालेला नाही, ही काय आहे ताण देणारी घटना आहे. परीक्षा जवळ आल्याने आपला आपण काहीच अभ्यास झालेला नाही, ही आपल्या आयुष्यातली ताण देणारी घटना आहे. आता ह्याचा परिणाम काय आहे, मग ताण काय येतो की आता काय होणार, मग मनामध्ये भीतीची भावना तयार व्हायला लागते. ही भावना कुठली आहे की परीक्षा आली, माझा अभ्यास नाही झाला, आता मी नापास होणार. ही जी काय भीतीची भावना तयार होते ही भीतीची भावना म्हणजे तणाव. ह्या परिस्थितीमुळे आलेला आपल्यावरती तणाव किंवा आपण ताण तणाव असं म्हणतो. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे की आपणाला नेमका कुठल्या गोष्टीमुळे ताण येतो आहे आणि कुठल्या गोष्टीचा आपल्याला तणाव येतो आहे, हे आपण ज्या वेळेला आपण फाइंड आउट करू शकेल, आपण समजून घेऊ शकेल, तेव्हा आपणाला ही परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे हाताळता येऊ शकते. पण मुळात हे सर्व आपण समजून घेतलं पाहिजे.
समजत आहे ना मी सर्वांना सांगते. थोडस ताण हा विषय समजून घेणं थोडस अवघड आहे, कारण आपल्या दैनंदिन जीवनाशी जरी निगडीत असला तरी थोडस शास्त्रीय दृष्ट्या माहिती करून घ्यायचं झालं तर थोडस जड आहे. मी आशा करतो की तुम्हा सर्वांना हे खूप चांगल्या प्रकारे समजत आहे. मी प्रत्यक्ष जर येऊन करू शकलो असतो, आता लॉकडाऊन आहे, ही परिस्थिती आहे, यामुळे बरेचसे अडचणी येत आहेत हे मान्य आहे, पण प्रत्यक्ष आपल्याला हे खूप चांगल्या प्रकारे घेता आलं सर. कारण की यावरती तुमच्या प्रतिक्रिया किंवा तुमचं बोलणं आणि त्यातून सुटणारे तुमचे सगळे प्रश्न हे आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात. असो, मी आशा करतो की मी हे जे काय सांगत आहे हे खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला समजत आहे. आणि जरी एखादा मुद्दा तुम्हाला समजला नाही, काय अडचण आली, परत एकदा ऐकायचं झालं तर तुम्ही मला रिपीट सांगायला सांगू शकता, मी परत रिपीट ते करू शकतो. आता बघा की आपण ताणाबद्दल ही चांगल्या प्रकारे ही माहिती घेतली की नेमकं ताण काय आहे, कशा गोष्टी कोणत्या गोष्टीमुळे होत असतो, आंतरिक किती आहे, त्याचे बाह्य घटक किती आहे, हे आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं. पण आता नेमके ताण म्हणजे ताणाचे प्रकार आहेत हे तुम्हाला माहितीच नसेल, पण ताणाचेही काही प्रकार आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे. तर आता याच्यामध्ये मुख्यत्वे बघायला गेलं तर ताणाचे चार प्रकार पडतात. यामध्ये जो पहिला प्रकार आहे तो आहे क्लेशकारक ताण, की ज्याला आपण म्हणतो अपायकारक ताण. हा ताण म्हणजे टोकाला गेलेला ताण आहे, म्हणजे आपल्यातील पूर्ण शारीरिक आणि मानसिक क्षमतांच्या टोकाला गेलेला ताणाचा प्रकार म्हणजे हा क्लेशकारक ताण आहे. याचे परिणाम खूप अपायकारक असतात, आपल्याला शारीरिक व मानसिक प्रचंड घालमेल होते, आपल्या उलाढाली होत असतात, ह्यामध्ये खूप प्रचंड त्रास होत असतो, असा हा क्लेशकारक ताण आहे. यामध्ये आपल्या शरीराचं पूर्ण संतुलन बिघडू शकतं इतका हा त्रासदायक असतो. त्यामुळे व्यक्ती भयभीत होते आणि त्याला मानसिक दुःख प्रचंड वाढतं. आता उदाहरणार्थ काय आहे की बघा की आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू हा एक क्लेशकारक ताण आहे, कारण की त्या कंडिशनला आपल्या मनाची जी भावना असते ही आपल्याला खूप त्रास देत असते. आपली मानसिक, भावनिक, शारीरिक खूप हाल होत असतात. कारण का तर आपला जवळचा माझा पार्टनर गेला, हे जे दुःख आहे हे क्लेशकारक ताणामध्ये येत असत. समजा एखादा अपघात झाला तर हे क्लेशकारक ताणामध्ये येणारे प्रकार आहेत. याचबरोबर समजा एखाद्याची नोकरीच गेली तर त्या नोकरी जाण्याने जो काही त्या व्यक्तीमध्ये ताण येणार आहे हा ताण म्हणजे टोकाचा ताण किंवा क्लेशकारक ताण असं त्याचं स्वरूप होत असतं. कारण का नोकरी गेली म्हणजे त्याचा पुढचा सर्वायवलचा प्रश्न आला, आर्थिक कुचंबना होणार, घर कसं चालवायचं, कर्ज असेल तर ते कसं फेडायचं, समाजाला कसे सामोरे जायचं, घरातल्या जबाबदाऱ्या, बायको, मुलं, ह्या सर्व विचारांनी त्या व्यक्तीच्या मनाची आणि शरीराची जी काही घालमेल होते ती ह्या क्लेशकारक ताणामध्ये येत असते. आता काय आहे की क्लेशकारक ताणाचा हा जो प्रकार आहे याला तोंड देणं ही एक खूप मोठी कसोटी असते. याचा यातून आपण बाहेर पडू शकतो, पण याला माणसाची खूप कसोटी करावी लागते. खूप कसोटी, बऱ्याचदा मानसतज्ञांचा सल्ला देखील घ्यावा लागत असतो या ताणामधून जर बाहेर पडायचं असेल तर, इतका यामध्ये हा म्हणजे गंभीर परिणाम देऊन जाणारा हा ताण असतो. आता याच्यानंतर दुसरा एक ताण आहे तो आहे तो अतिरिक्त ताण, कि जो याच्या खालोखाल येतो. हा काय आहे, हा थोडा जास्त प्रमाणातला ताण आहे, म्हणजे याचे परिणाम खूप काही गंभीर नसतात, पण हा आपल्या मानसिक व भावनिक घालमेल पण क्लेशकारक ताणाच्या टोकापर्यंत नेण्याची याची क्षमता असते. आता याला सामोरे जाणं अवघड नसतं पण कठीण असतं थोडं, म्हणजे जसं एक क्लेशकारक ताण एक कसोटी असते त्याला सामोरे जाणं, तसंच या ताणाला देखील सामोरे जाताना खूप अडचणी येत असतात. आपल्याला खूप भावनिक मानसिक कुचंबना होत असते आणि यातून बाहेर पडताना खूप त्रास सहन करावा लागतो, असा हा ताण असतो. उदाहरणार्थ बघा, आता आपल्यात आता कॉलेजच्या लाईफमध्ये बघायला गेलं तर अतिरिक्त ताण काय आहे की अगदी म्हणजे परीक्षा जवळ आली आहे आणि आपण अजून अभ्यासच सुरू केला नाही, ही जी आपल्या मनाची भावना आहे, म्हणजे अगदी आता 2 महिन्यावरती परीक्षा आली, मी अजून अभ्यासच सुरू केलेला नाही, ह्या ज्या भावनेतून
जी काय तुमच्या मनाची घालमेल होती ती म्हणजे अतिरिक्त ताण. कारण का आपण अस्वस्थ होतो यामुळे, आपल्याला झोप लागत नाही, आपण सारखं तोच तोच विचार करायला लागतो, आपलं काय होणार, माझं काय होणार, माझा अभ्यास झालेला नाही, मी कसं होणार पास, आता इथून पुढे एवढ्या महिन्यात माझा अभ्यास होईल का, हे कशामुळे होतं? तर अगदी 2 महिन्यावरती परीक्षा आल्याने अभ्यास सुरू. हा झाला अतिरिक्त ताणाचा प्रकार. त्याचबरोबर अतिरिक्त ताणाचा आणखी एक समजा झाला असा, समजा आपण सिग्नल तोडला, सिग्नल तोडून पुढे आलो आणि पुढे पोलीस उभा आहे, आपल्या लक्षात आलं की ट्रॅफिक पोलीस आहेत समोरच, त्या वेळेला जे मनामध्ये येत असतो तो असतो अतिरिक्त ताण. हा टोकाचा नाही, ती परिस्थिती पार पडल्यानंतर आपण त्यातून बाहेर पडतो, पण त्या कंडिशनला आपल्या मनामध्ये जो काही ताण निर्माण होतो तो असतो अतिरिक्त ताण. त्यांना आपलं खूप काही नुकसान होतं का? काही नुकसान होत नाही, ते आपण परिस्थिती चांगल्या प्रकारे टॅकल करू शकतो, पण हे अतिरिक्त ताणामध्ये येत असत. आता याच्या पुढचा जो ताण आहे तो याच्या खालोखाल येतो, तो आहे उपयुक्त ताण. आता तुम्ही म्हणाल की ताण म्हणजे तर त्रासदायक अनुभव, आणि सर तर हे सांगत आहेत की उपयुक्त ताण, म्हणजे उपयुक्त कसा काय? तर ताणाचा हा एकमेव असा प्रकार आहे की जो सकारात्मक आहे, की जो तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असतो, किंवा उद्दीपित करत असतो, किंवा प्रेरित करत असतो. म्हणजे बघा, या ताणाला आपण लाभदायक ताण असं म्हणू शकतो. कारण का? तर ह्या ताणामुळे एक उत्तेजना मिळत असते, आपण जे काही काम करणार आहे त्याला एक प्रेरणा मिळत असते, आणि एक सकारात्मक ऊर्जा या उपयुक्त ताणातून तयार होत असते. आणि ही सकारात्मक ऊर्जा तयार झाल्यामुळे यश खेचून आणण्याची क्षमता ह्या उपयुक्त ताणामध्ये असते. कारण का? तर जेवढं आवश्यक आहे तेवढा हा ताण शरीराला देतो आणि आपल्याला काम करायला लावतो. त्यामुळे हा उपयुक्त ताण आहे, किंवा सकारात्मक ताण आहे असं आपण म्हणतो. आता हा ताण कशाने येत असतो? तर माणसाला जी काही अपयशाची भीती वाटत असते, मी आता यशस्वी होणार नाही ही जी काही भीती वाटत असते, ह्या भीतीपोटी जो माणूस यश खेचून आणण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करतो, त्यावेळेला हा उपयुक्त ताण तयार होतो. म्हणजे अपयशाच्या भीतीने, आता माझं अपयश येणार, मी आता नापास होणार, मला आता तयारी केली पाहिजे, मला आता अभ्यास केला पाहिजे, मी आता सुरुवात केली पाहिजे. आणि आपण अभ्यासाला सुरुवात करतो, अजून वेळ गेलेला नाही आपल्याकडे, 2 महिने आहेत, आपण अभ्यास सुरू करतो. ह्या उपयुक्तता नाही की जो आपल्याला अभ्यास करायला प्रेरित करतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि याच्यानंतर पुढचं आहे अपुरा ताण. म्हणजे ताणच नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचा ताणच नाही. म्हणजे ह्यामध्ये आपण असं म्हणतो की रिकामं डोकं सैतानाचं घर, अशा प्रकारचा हा ताण आहे. म्हणजे ताणाचं लेवल अतिशय कमी असते, कुठल्याच गोष्टीचा आपल्याला ताण येत नसतो. पण यातलं सगळ्यात ड्रॉबॅक काय असतो, किंवा वाईट गोष्ट काय, की ह्या अपुऱ्या ताणामध्ये किंवा ताण नसण्यामुळे आपल्याला कंटाळा यायला लागतो, किंवा आपल्यामध्ये काहीच नाविन्य राहत नाही, ताण काहीच नाही याचा आणि वेगळाच कंटाळा यायला लागतो की माझ्या काहीच नाहीये. म्हणजे बघा की आत्ताच घ्या तुम्ही, आता ही कोविडच्या काळामध्ये आलेली लॉकडाऊनची परिस्थिती, कॉलेजची मुलं किंवा शाळेची मुलं ह्यांचा जर विचार केला तर यांच्यासाठी हा अपुऱ्या ताणाचा पिरियड आहे. काही नाही, घरात आहेत, बसून आहेत, काहीच काम नाही, कुठे बाहेर जाऊ जायला चालत नाही, घरातल्यांचं काही काम नाही, बसून आहेत. आपली परिस्थिती ही अशी होती. मग ही काय अपुऱ्या ताण आहे, काहीच नाही. कारण मग किती दिवस, 4 दिवस 5 दिवस लॉकडाऊनचे जसे जसे दिवस वाढतील तसं तसं मग नको वाटेल, अरे कंटाळा आला, काय दररोज दररोज घरात बसून काय करायचं, मी काय काय करू, टीव्ही बघून पण कंटाळा आला, पुस्तक वाचून पण कंटाळा आला. कारण का? ताणच नाही, कसली आपल्यावरती कुठली जबाबदारी नसते, आपल्याला कुठल्या गोष्टीचं टेन्शन नसतं, आणि थोडक्यात आपण फ्री बर्ड असल्यासारखं असतो, अशी ही अपुऱ्या ताणाची हे म्हणू शकतो आपण. पण या ह्याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की व्यक्ती वेगवेगळे छंद जोपासतात. जसं की लॉकडाऊनमध्ये काही लोक घराच्या घरी बसून काहीतरी उपयुक्त गोष्टी करतात. तुम्ही फेसबुकला याला बघत असाल की काय काय लोकांनी इनोव्हेटिव्ह आयडिया, बऱ्याच लोकांनी
या ह्याच्यामध्ये कंटाळ्यातून बाहेर पडायसाठी ताणच नाही, यातून बाहेर पडायसाठी घरीच नवनवीन उद्योग चालू केले. म्हणजे हेही होतं, काही लोक छंद जोपासतात, काही लोकांना वाचन हे फिरणे या गोष्टी करतात, हे का ताणच नाहीये, त्यामुळे ह्या गोष्टी व्हायला सुरुवात होत असते. पण याचा आणखी एक वाईट परिणाम असा आहे की जो अपुरा ताण आहे, याचा आणखी एक परिणाम आहे की माणूस व्यसनी होण्याला देखील हा ताण खूप कारणीभूत असू शकतो. जसं की मी म्हटलं की रिकामं डोकं म्हणजे सैतानाचं घर, हे जे आहे ते हे या ताणाच्या अवस्थेत आहे, काहीच नाही. अरे चला मग माणूस व्यसनाच्या आहारी जाऊ शकतो. यामध्ये हा या ताणामधला जरा सगळ्यात वाईट हे आहे की माणसाचा कल बदलू शकतो आणि हे खूप त्रासदायक आहे. तर हे ताणाचे हे चारही प्रकार, आता हे चारही प्रकारात आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. आता बघा, आता आपल्याच कॉलेज लाईफ मध्ये विचार करायचं झालं तर जेव्हा आपली एक्झाम संपते, आपण शेवटचा पेपर देऊन बाहेर पडतो एक्झाम हॉलच्या, सगळे मित्र वगैरे झालं बाबा सुटलो एकदा असं, एक्झाम झाली, आता 2 महिने मन टेन्शन नाही कुठलं, निवांत एन्जॉय करणार, बसून राहणार, कुठेही जाणार नाही, अपुरा ताणाची अवस्था. पुढे 2 महिने झाले, मे महिना संपला, जून चालू झालं, कॉलेज चालू होणार, आता जाणीव झाली की अरे आता माझी 12वी आली, माझं ग्रॅज्युएशनचं लास्ट इयर आलं, मला आता झालं, आता पुढे झालं, एन्जॉय भरपूर केला, आता मी पुढे काहीतरी केलं पाहिजे, मला यावेळी चांगले मार्क काढायचे, मला काहीतरी आयुष्यात करून दाखवायचंय, ही भावना मनामध्ये तयार होते आणि कॉलेज सुरू झाल्यापासून आपण अभ्यासाला सुरुवात करतो, नियोजन करतो, अभ्यास, खेळ, शाळा, कॉलेज, लेक्चर, ह्या सगळ्याचं खूप चांगल्या प्रकारे नियोजन करतो. अपुऱ्या ताणात उपयुक्त ताण की जो आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रद्युक्त करत आहे की आपण आता काहीतरी करायला हवं, कॉलेज चालू झालं, अभ्यास करायला पाहिजे, चांगले मार्क मिळवायला पाहिजे, त्यासाठी खूप 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 आपण स्वतः कष्ट केले पाहिजे. उपयुक्तता यशाकडे नेणार. पण अभ्यास नाही केला, कॉलेजला गेलो, एन्जॉय केला, फिरलो फिरलो, झाले 2 महिन्यावरती परीक्षा आली, अभ्यासाला सुरुवात नाही, उपयुक्तताना थोडस पुढे गेलो, अतिरिक्त ताण झाला, 2 महिने राहिले, आता माझं कसं होणार, 2 महिन्यांनी पेपर सुरू होणार, अजून माझा अभ्यास सुरू नाही, चुकलंच माझं, सुरुवातीपासून थोडा थोडा केला असता आतापर्यंत सगळा अभ्यास झाला असता, आता याच क्षणापासून मी रिव्हिजन सुरू केले असते, पण वेळ निघून गेले, 2 महिने राहिले, अभ्यासाला काहीच सुरुवात नाहीये, अतिरिक्त ताण यायला सुरू होतो, आता कसं होणार, एवढ्या कमी वेळेत माझे सगळे लेक्चर्स होणार का, सगळा अभ्यास कव्हर होणार का, रिव्हिजनला वेळ राहणार का, 2-3 महिने राहिले. पण जी मानसिक घालमेल होते अतिरिक्त ताण, मग यातूनही आपण नियोजन करतो की काय नाही, जे जे महत्वाचं आहे ते आधी करूयात आणि मग बघूयात पुढे काय करायचं, दररोज जे काय आपण दिवस रात्र अभ्यास करूयात पण काहीतरी करूयात, अतिरिक्त ताणाला आपण चांगल्या प्रकारे सामोरे जाण्याचा प्रयत्न करू लागलो. पण काही मुलं अशी असतात की 2 महिने झाले तरी देखील त्यांना या गोष्टीचं गांभीर्य नसतं, म्हणजे अतिरिक्त ताण नाही, ती जागी होतात कधी परीक्षेच्या आधी 2 दिवस, परवा दिवशी पेपर आला की रे अभ्यास काहीच केलेला नाही, आता काय करायचं, अभ्यास काहीच नाही झालं, मी आज संपलं, या वर्षी गेलं वाया, अभ्यास नाही, काय नाही, मी लिहिणार काय पेपर मध्ये, 2 दिवसात माझा अभ्यास होणारच नाही, टोकाला गेलं, हातबल झाला माणूस, त्यानं प्रयत्न करणं सोडून दिलं, काय नाही आता झालं, ऑक्टोबर वारी आहेच आपल्या नशिबी, क्लेशकारकता. तर अशा प्रकारे हा ताण, एकच बघा, तुमचं एकच उदाहरण घ्या, तुमच्या कॉलेज पासून ते तुमचा एक्झाम किंवा तुमची एज्युकेशनल तयारी, ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या प्रसंगाला
अभ्यासाला सुरुवात करता याच्यावरती तुमचा ताण अवलंबून आहे. मग तो अपुऱ्या वेळी सुरू करता, उपयुक्त ताण घेता, अतिरिक्त घेता का क्लेशकारक करता, हे तुम्ही तुमच्या भावनिकता कधी तुम्हाला अभ्यासाला प्रेरित करते त्यावर डिपेंड राहते. तर अशा प्रकारे हे ताणाचे प्रकार आहेत की जे आपल्याला समजून घेतले पाहिजेत. आता हे का समजून घेतले पाहिजेत, कारण मी तुम्हाला ह्यामध्ये सांगितले की टोकाचा ताण असेल, अतिरिक्त ताण असेल, ह्यामध्ये मनाची खूप घालमेल होत असते, शारीरिक खूप हाल होत असतात. उपयुक्त ताण आपल्याला आयुष्यात चांगलं काहीतरी करण्यासाठी प्रेरित करत असतो. अपुऱ्या ताणामध्ये आपण रस्ता घसरू शकतो, आपली वाट चुकू शकतो. त्यामुळं ह्या प्रत्येक ताणामधला कुठला ताण आपल्याला पाहिजे ह्याचा विचार विद्यार्थी म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून प्रत्येकाने आपण केला पाहिजे. आता कसं असतं की हे ताणाचे आता आपण प्रकार बघितले की हे चार, क्लेशकारक ताण, अतिरिक्त ताण, उपयुक्त ताण आणि अपुरा ताण. आता हे ताण तर येतात, म्हणजे कुठला ना कुठला तरी ताण हा येतोच. तर ह्या ताणाला जसं मी सांगितलं की मगाशी सांगताना की अतिरिक्त ताण आणि अक्लेशकारक ताणमध्ये मानसिक व शारीरिक हाल होतात, तर नेमके हे काय होत असतात, म्हणजे ताणाला आपलं शरीर आणि आपलं मन कशा प्रकारची प्रतिक्रिया देतं हेही आपण जाणून घेतलं पाहिजे. हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर त्यामध्ये बघा, शारीरिक प्रतिक्रिया कुठल्या कुठल्या असतात. जेव्हा ताण जास्त होत असतो त्यावेळेला शारीरिक प्रतिक्रियामध्ये थकवा येणे, चेहरा निस्तेज होणे, डोळे खोल जाणे, डोळ्याखाली काळी काळी वलये तयार होणे, वरचेवर पित्ताचा त्रास होणे, भूक कमी होणे, वजन कमी होणे, किंवा क्रॉनिक म्हणतो आपण की बीपी सारखा आजार सुरू होणे, शुगर सारखा आजार होणे, हे ह्या ताणामधूनच होणारे उद्भवणारे शारीरिक व्याधी आहे. हृदयरोग देखील अतिरिक्त ताणाचा एक प्रकार आहे. अतिरिक्त ताण आल्यामुळे हृदयरोग येऊ शकतो. त्यामुळे आपण या ताणाच्या परिस्थितीकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि त्याला चांगल्या प्रकारे टॅकल केलं पाहिजे. कसं टॅकल करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता या शारीरिक प्रतिक्रिया बरोबरच काही वार्तनिक प्रतिक्रिया आहेत की शारीरिकच आहेत, पण या वर्तन म्हणजे आपल्या वर्तनाशी निगडीत प्रतिक्रिया आहेत की ज्या या ताणाच्या परिस्थितीमध्ये आपण देत असतो. म्हणजे जसं की नखे कुरतडणे वर्तन बनून जाते. सारखं सारखं काय रे नखं खात असतो, असा कुठला ताण आहे रे तुला एवढा, आपण सहज बोलून जातो. किंवा जबाबदारी टाळणे, एखाद्या वेळेस ताण आला की समजा आपण आपल्याला लक्षात आलं की आता आपली परीक्षा जवळ आली, आपला अभ्यासच झालेला नाही आणि आता आपल्याला ताण आलाय, आणि त्याच परिस्थितीत घरी आपण आलो, आपल्या डोक्यामध्ये विचारतेस की आता माझं पुढे कसं होणार, आई बाबा ओरडणार, माझे एक वर्ष वाया जाणार, हे आपल्या मनामध्ये ह्या विचार चालू, ताण आला. आपण घरात आलो, घरात आल्यावर लक्षात आलं की अरे आपली ताई आली आहे घरात. मग आपली आई म्हणते की ताईला जरा सोडून ये जा तिच्या गावी. म्हणजे काय आली, आपल्याला एक जबाबदारी दिली आपल्या आईने. पण आपण म्हणतो की मला काय सांगू नको, मला काय जमणार नाही, मला आता वेळ नाही, मला खूप टेन्शन आहे, मी जातो. जबाबदारी टाळणे हे वर्तन देखील ताणाचाच एक भाग आहे. अतिरिक्त ताण किंवा जास्त प्रमाणाचा ताण, स्ट्रेसफुल जेव्हा कंडिशन येत असते त्यावेळेला आपल्याकडून अशा प्रकारची प्रतिक्रिया येऊ शकते. आता ह्या शारीरिक प्रतिक्रिया झाल्या, याचबरोबर मानसिक प्रतिक्रिया देखील असतात काही की ज्या आपल्यामध्ये होत असतात. आता याच्यामध्ये देखील कसे असतात प्रकार आहेत की जेव्हा आपल्याला सौम्य ताण असतो, म्हणजे अतिशय कमी प्रमाणातला जेव्हा ताण असतो, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की उपयुक्त ताण, की जो आपल्याला हवा आहे, ह्या ताणामध्ये काय मानसिक बदल होतात, तर आपण पॉझिटिव्ह राहतो नेहमी. मी अभ्यासाला सुरुवात केली, मी चांगले मार्क मिळवणार, मी यावेळी 100% चांगल्या मार्कांनी पास होणार, एक पॉझिटिव्हिटी तयार व्हायला लागते सौम्य ताणामध्ये. आपण जागरूक राहतो, सतर्क राहतो, आपल्यात उत्साह राहतो की अरे अभ्यास केला पाहिजे, आपल्याला चांगले मार्क मिळवायचे. सौम्य ताण आपल्याला काय करतो, पुश करत असतो, तुला काहीतरी करायचं आहे, तुला चांगले मार्क मिळवायचे, तो पुश करत असतो. आणि त्यामुळे आपण सारखं सतर्क राहतो, अरे आपण खूप वेळ बसलो, चला आता अभ्यासाला गेलं पाहिजे. सौम्य ताण हे काय, हे जे वाटणं आहे
किंवा ही जागरूकता आहे ही मानसिक अवस्था आहे आणि ती कशामुळे ह्या संवेदनामुळे. आता ह्याच्यानंतर पुढे जाऊन जो मध्यम ताण आहे की ज्याला आपण अतिरिक्त ताण म्हणतो ह्याचे काय मानसिक परिणाम असतात, तर त्यामुळे आपलं विसरणं व्हायला लागतं, चिडचिड व्हायला लागते, त्यानंतर अस्वस्थ होतो, कुठेच लक्ष लागत नाही. मध्यम ताण हा ताणाची परिस्थिती जी आहे, ही ताणाची जी परिस्थिती आहे ही काय करत असते, माणसाला अस्वस्थ करत असते आणि त्यामुळेच चिडचिड करणे, मी वस्तू कुठे ठेवले, फोन कुठे ठेवला, माझ्या गाडीची किल्ली कुठे आहे मला माहितच नाही, माझा हा ड्रेस कुठे आहे, माझी बॅग कुठे आहे, माझी पुस्तकं कुठे आहेत, विसरणे व्हायला लागते का, तर थोडासा प्रमाणाच्या वरचा ताण आहे. आणि हे जे मी आता उदाहरण देत आहे तुम्हाला, ही तुम्ही आता कॉलेजला आहात म्हणून मी ही उदाहरणं देत आहे, त्याच बरोबर जर सर्वसामान्य माणसाला देखील आपल्या इतकेच हे होऊ शकेल, म्हणजे आता मी आपण मी तुम्हाला लेक्चर देत आहे म्हणून सांगतोय. आता या व्यतिरिक्त जर एखादा ऑफिसला जाणारा व्यक्ती घेतला तर त्याला देखील हे सेम ताणाचे प्रकार, फक्त त्याचा एरिया. आता तुमचा विचार केला तर तुम्ही अभ्यासाच्या दृष्टीने ताण आणि तणाव ही परिस्थिती हाताळत असता, ऑफिसला जाणारा जो व्यक्ती आहे तो त्याच्या पद्धतीने त्याचा ऑफिसमधलं काम, त्याचा ताण, त्याला दिलेल्या जबाबदाऱ्या, ह्याच्यावरचा ताण, म्हणजे ताण हा आहे पण हा तुमच्याशी आता सध्या सगळ्यात जवळीक आहे ते तुमचं कॉलेज, तुमचा अभ्यास, तुमचं शिक्षण, तुमचं करिअर, म्हणून तुम्हाला समजावं म्हणून ही उदाहरण. याचा अर्थ असा नाही की हेच उदाहरण आहे. याचबरोबर आणि पुढचा जो आहे तो तीव्रता. आता तीव्रताणाची जी परिस्थिती आहे, ह्या ताणाच्या परिस्थितीमध्ये मानसिक प्रतिक्रिया काय आहे की माणूस असह्य होतो, दुर्बल होतो, हतबल होतो, त्याच्यामध्ये मानसिक दुबळेपणा येतो, उदासीन होतो. म्हणजे घ्या आता मगाचीच मी जी परिस्थिती सांगितली की परीक्षेच्या आधी 2 दिवस आपल्या लक्षात आले की आपण अभ्यासच केलेला नाही, मी आता नापास होणार, झालं गेलं माझं वर्ष वाया, हतबल होणे, मानसिक दुबळेपणा, निराश होणे, त्यातून काय होतं, परीक्षा संपेपर्यंत झोप लागत नाही, निद्रानाश, मानसिक आत्मविश्वास हरवणे, मी आता पासच होणार नाही, झालं गेलं माझं सगळं, आता वेळच निघून गेली का, तर टोकाचा ताण आला, त्याचा परिणाम हा मानसिक झाला, आत्मविश्वासच हरवून बसलो. तर ही त्याच्यामागची परिस्थिती. आता याच्यामध्ये बघा, म्हणजे आता आणखी एक उदाहरण चांगलं सांगायचं झालं तर रनिंगची जी स्पर्धा आहे, समजा आपल्या शाळेमध्ये रनिंगची स्पर्धा घेतली गेली, तर ह्या स्पर्धेला ज्यावेळेस आपण सामोरे जायला लागतो त्यावेळेला आपण सुरुवातीपासून जेव्हा स्पर्धेसाठी तयारी करतो, प्रॅक्टिस करतो, तेव्हा जो काही शारीरिक ताण येत असतो, थकवा येत असतो, ताण असतोच, पण हा पॉझिटिव्ह झाला, आपण शरीराला दमवत असतो का, तर स्पर्धा जिंकायचं आहे. मानसिक काय आहे की नाही मला जिंकायचं आहे, पॉझिटिव्ह, मी रेस जिंकणार, त्यावेळी जी घेणार स्पर्धेत, मी यश मिळवणार, मी मेडल घेणार सौम्य ताणामध्ये. स्पर्धेच्या आदली दिवशी आली तरी देखील नाही रे जाता जाता मी बसतो, झालं गेली संधी, हुकली तीव्रता, नाही रे माझं टायमिंगच चांगलं नव्हतं रे, चुकलं माझं, आणि नाही रे ते पोरग जे होतं ना एक नंबरला आलेलं, खूप त्याच तयारी जाम होती, तुमची तयारी कुठे गेली, कारण त्यावेळेस जेव्हा तुम्ही हे वेळच घालवून टाकलात ना, डायरेक्ट तुम्ही गेलात तीव्रतानात आणि हातबल झालात, नाही आता माझ्या हातातच नाही, मी काहीच करू शकत नाही. तर या काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला ह्या ताणातून शिकवून जातात. आपल्याला येणारा प्रत्येक ताणाची परिस्थिती किंवा तणावजन्य प्रत्येक अनुभव हा आपल्याला आयुष्य जगण्याची कला शिकवत असतो. फक्त आपण त्याला कसं पाहतो हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे बघा, आता मग प्रश्न येतो की ताण हा नेमका चांगला की वाईट आहे ना प्रश्न, म्हणजे ताण सकारात्मक की नकारात्मक, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. जर अशी आपण विभागणी केली तर उपयुक्त ताण जो आहे, मगाशी प्रकारात जो सांगितला
हा उपयुक्त ताण म्हणजे आपल्यासाठीचा पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक ताण आहे. आणि जे क्लेश कारण अपुरा आणि जो अतिरिक्त ताण आहे हा जो ताण आहे हा म्हणजे हा निगेटिव्ह ताण आहे. मग आता हे आपल्या लक्षात आलं ताण काय आहे, ताणाची परिस्थिती काय आहे, तर मग आता आपल्याला निर्णय घेतला पाहिजे. काय निर्णय? की मला कुठलीही परिस्थिती येऊ दे, त्या परिस्थितीमध्ये जो काही ताण येणार आहे तो मी कुठला हे करणार, पॉझिटिव्ह घेणार का निगेटिव्ह घेणार, हे तुमच्यावरती डिपेंड आहे. कारण की मगाशी मी उदाहरण सांगितलं की एकच विद्यार्थी आहे, दोन विद्यार्थी आहेत शाळेतले, दोघांना लेक्चर घ्यायला सांगितलं, एक घेऊ शकतो एक घेऊ शकत नाही, आत्मविश्वासाचा अभाव आहे त्यामुळे तो घेऊ शकत नाही, एकाकडे आत्मविश्वास आहे तो घेऊ शकतो. कारण काय आहे? जो आत्मविश्वासाचा आहे तो पॉझिटिव्ह त्याने स्ट्रेस घेतला, जो निगेटिव्ह आहे त्याचा आत्मविश्वास गेला का तर ते निगेटिव्ह मला जमणारच नाही. मग आता आपल्याकडे जी काही परिस्थिती येते त्या परिस्थितीमध्ये आपण हाच प्रयत्न केला पाहिजे की आपण जो येणारा ताण आहे हा पॉझिटिव्ह ठेवला पाहिजे. आता पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कोणता तरी एक ताण हा तुम्हाला 100% येणार. जगामध्ये अशी कुठलीही व्यक्ती नाहीये की जिला ताण आलेला नाही, सगळ्यांना ताण येतो. आणि ताणाचं देखील कसं आहे, दीर्घ काळ असतो किंवा अल्प काळ असतो, त्वरित येणारा ताण, असे ताणाचेही प्रकार पडतात. आता त्वरित येणारा ताण म्हणजे काय, जसं की मी मगाशी सांगितलं की सिग्नल तुटला, सिग्नल ला आपण तोडला, पुढे ट्रॅफिक वाला होता, त्या कंडिशनला जो ताण आला तो काय होता, त्वरित येणारा ताण आहे. पण काय झालं, ट्रॅफिक वाल्याचं लक्ष दुसरीकडे होतं, त्याला क्रॉस करून आपण पुढे निघून गेलो, झालं ताण गेला संपला, शॉर्ट पिरियड साठी आलेला म्हणजे त्वरित ताण. अल्प काळाचा ताण म्हणजे जे परीक्षेच्या आधी 2 महिने आपल्याला ताण आला, अरे यार अभ्यास करायला पाहिजे, आता वेळ गेलेला नाही, सुरुवात करूया, अभ्यास करूया, चांगले करूया, चांगले मार्क मिळवूया, ताण आला, 2 महिने झाले, परीक्षा संपली, चांगले गुण मिळाले, अल्प काळाचा ताण. दुसरा आहे तो दीर्घ काळाचा ताण, म्हणजे जसं की आजारपण असेल, आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू असेल, नोकरी जाणे असेल, ह्या ज्या काही यावं अशा प्रकारच्या ज्या काही घटना आहेत किंवा गोष्टी आहेत आपल्या आयुष्यात घडणाऱ्या, ह्यामुळे आपल्याला दीर्घ काळाचा ताण येऊ शकतो. पण ताण आपल्या जीवनाशी खूप निगडीत आहे, प्रत्येक गोष्टीला आपल्याला ताणाला सामोरे जावं लागतं, तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे ताण आता कसं आहे की ताण केवढा घ्यायचा हेही महत्वाचं आहे. आता एक फुगा आहे, त्याच्यामध्ये आपण फुगा फुगवला, आपण हवा फुगवत गेलो फुगवत गेलो, फुगा फुगत जाईल, पण त्याची कॅपॅसिटी जेव्हा संपते तेव्हा तो फुगा काय होणार आहे, फुटणार आहे. ताणाचंही असंच आहे, जेवढा तुम्ही उपयुक्त ताण ठेवाल म्हणजे फुग्यामध्ये प्रमाणात हवा ठेवली तो फुगा चांगला राहतो, पण तो हवा आपण भरत गेलो तो फुटणार आहे. तसंच ताण अपुरा होता, उपायकारक झाला, त्यानंतर आपण काहीच केलं नाही, अपायकारक झाला, त्यानंतर काहीच नाही, क्लेशकारक झाला, फुटणार तो, आपल्याला काहीतरी मोठा डॅमेज देऊन जाणार. त्यामुळे आपण ठरवलं पाहिजे की जी परिस्थिती येणार आहे ती परिस्थिती, ताणजन्य परिस्थिती आपण कुठल्या परिस्थितीमध्ये ठेवायची आहे. म्हणजे आपल्याला जी ताण येणार आहे तो आपण पॉझिटिव्हच ठेवला पाहिजे, तो निगेटिव्ह मध्ये गेलाच नाही पाहिजे. आपला प्रयत्न हाच असला पाहिजे की जो आपल्याला ताण येणार आहे तो पॉझिटिव्ह असला पाहिजे, निगेटिव्ह नाही असला पाहिजे. मग आता हे शक्य आहे का? आता तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? शक्य. तुम्हाला येणारी प्रत्येक ताणाची परिस्थिती ही तुम्ही चांगल्या प्रकारे हाताळून त्यातून त्या ताणाचं रूपांतर सकारात्मक ह्याच्यात करू शकता. म्हणजे याच्यासाठी काय करावं लागतं? आपल्याला नियोजन करायला पाहिजे, आपल्याला प्रयत्न केले पाहिजे, तरच आपल्याला या ताणाच्या परिस्थितीतून आपण चांगल्या प्रकारे बाहेर पडू शकतो. म्हणजे आता बघा, जसं की मी मगाशी तुम्हाला सांगितलं एक उदाहरण की तुमच्या कॉलेजच्या सुरुवातीपासून ते तुमच्या कॉलेजच्या एक्झाम पर्यंत तुम्ही अभ्यास कधी सुरू करताय ह्याच्यावरती तुमचा ताण ठरतो.
जर कॉलेज सुरू झाल्यापासून जर तुम्ही अभ्यास सुरू केला तर तुम्हाला अतिरिक्त किंवा क्लेशकारक ताण येणारच नाही. एखादी स्पर्धा आहे, ती स्पर्धा अनाऊन्स झाल्यापासूनच तुम्ही त्याची तयारी केला, भले ती रनिंगची असू दे, नाटक असू दे, किंवा तुमचं गॅदरिंग मधलं तुमचं एखादं डान्स असू दे छोटासा, ह्याची तयारी जेव्हा तुम्ही अनाऊन्स झाली तेव्हापासूनच जेव्हा सुरुवात करताय, त्यावेळेला जो तुम्हाला ताण येतो तो असतो तुमचा खरा सकारात्मक ताण की जो तुम्हाला पुढे नेणार आहे. पण त्यावेळेला जर आपण हातावहात ठेवून बसलो तर तो ताण पुढे जाऊन क्लेशकारक पर्यंत नेणार आहे तुम्हाला आणि तुमचा फुगा फुटणार आहे. त्यामुळे हे तुमच्या हातात आहे की परीक्षेची सुरुवात कधी करायची, परीक्षेच्या आदल्या दिवशी करायची, आधी 2 महिने करायची, आधी 4 महिने करायची, का कॉलेज सुरू झाल्यापासून करायची. आणि जर कॉलेज सुरू झाल्यापासून जे करायचे असेल तर मग त्या व्यक्ती काय करतात, कारण त्यांना काय असतं की हा अतिरिक्त ताण किंवा क्लेशकारक ताण त्यांना नको असतो, म्हणून काय करतात, तर ह्या व्यक्तींचा जर विचार केला तर ही या व्यक्ती स्वतःला वेळ देतात, वेळेचं नियोजन करतात, स्वतःचे नियोजन करतात, मी किती वेळ अभ्यास करणार, मी स्वतः काय करणार, मी आता काय केलं पाहिजे, मी ह्या 1 महिना काय केलं, असं त्यांचं ठरलेलं असतं, त्यांचं टाइम टेबल तयार असतं. हे टाइम टेबल तयार असल्यामुळे त्यांना ताण येतच नाही जास्तीचा. टाइम टेबल बिघडला की मग त्यांना तो त्यांचा जो उपयुक्त ताण आहे, त्यांचा जो उपयुक्त ताण आहे तो त्या माइक बंद आहे सर. आता येतो आहे. हॅलो. हा सर. हा सर. ओके. तर ह्या वेळेचं नियोजन करणे, वेळ ठरवणे, कामाची यादी करणे, ध्येयाची विभागणी करणे, या विषयाला एवढा वेळ, त्या विषया प्रत्येक 6 विषय आहेत, 6 विषयांसाठीचा वेळ, आपले जेवढे विषय आहेत तेवढ्या विषयांसाठीचा वेळ, ध्येयाची विभागणी करणे, ह्या जर गोष्टी आपण सुरुवातीपासून करत गेलो तर नक्कीच आपल्याला जो येणारा ताण आहे तो उपयुक्त असेल आणि तो आपल्याला ध्येय खेचून आणायला मदत करेल आणि अतिरिक्त ताणाकडे आपल्याला जाण्यापासून वाचवू शकेल. आणि याचबरोबर काय आहे की पॉझिटिव्ह विचार करत राहणे. अभ्यास तर करतोय आणि मनामध्ये विचार आहे काय अभ्यास होत नाही आहे, माझा लक्षातच राहत नाही, मी खूप अभ्यास करतोय खरं माझ्या लक्षातच राहत नाही. निगेटिव्ह विचार, हे विचार काय आहे, तुमच्या नकारात्मक ताणाला कारणीभूत ठरू शकतात किंवा तुमचा नकारात्मक ताण वाढवू शकतात. पॉझिटिव्ह विचार करा, मी जे काय वाचेन किंवा जी काय मी स्पर्धेची माझ्या आयुष्याची जी काय मी तयारी करेन ही एकदम बेस्ट असेल आणि टॉप असेल. हे जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार कराल त्यावेळेला तुमचं शरीर पण त्या प्रकारे तुमच्याकडून काम करून घ्यायला सुरुवात करेल. संवाद साधणे, तुमच्या ज्या काही अडचणी असतात, तुम्ही तुमचे शिक्षक असतील, तुमचा ग्रुप असेल, तुमचे विद्यार्थी असतील, तुमचे गुरुजन असतील, कोणीही असेल की जे तुम्हाला गाईड करत असतात, त्यांच्याशी संवाद साधा, तुमच्या अडचणी बोला, त्यामुळे काय होतं ताण कमी व्हायला मदत होत असते. ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत. ताण कमी करणं म्हणजे असं काय खूप मोठं अवघड काम नाहीये, ते आपल्याच हातात आहे आणि ते आपण चांगल्या प्रकारे करता आलं पाहिजे. साध्या साध्या गोष्टी आहेत. एखादी गोष्ट नाही समजली, जसं की आता मागापासून 2 वेळा माईक बंद झाला, तुम्हाला ऐकूच येईना, अरे हे काय सांगल्यात ऐकलंच येईना, तर काय करायचं, तुम्ही सांगितलं, समज चाललं सर आवाज येत नाही, माईक चालू केलं, साध्या साध्या गोष्टी आहे, ह्या आपल्याला करता आल्या पाहिजे. आपल्या भावना व्यक्त करता आल्या पाहिजे. आपल्याला एखादं दुःख झालेलं आहे, आपल्या मनामध्ये दुःखाची भावना आलेली आहे, एखाद्या गोष्टीमुळे ताण आलेला आहे, ती भावना तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीबरोबर जेव्हा व्यक्त करता तेव्हा आपोआप त्यातला जो ताण आहे की जो अतिरिक्तपणा आहे तो कमी येतो, त्यातून बाहेर पडायला मदत होत असते. लक्षात येतंय ना. याचबरोबर
भरपूर मित्र बनवा, मना मोकळे व्हा, मनापासून हसा, हसल्याने ताण कमी होतो. आता तुम्ही बघत असाल बऱ्याच ठिकाणी जे असतात हास्य क्लब, जर मनात आलं तर तुम्ही रडा, खूप रडा, रडण्यालाही ताण कमी होतो. आणि सगळ्यात महत्वाच्या, नाहक स्पर्धा टाळल्या पाहिजे. जर आपल्याला निगेटिव्ह ताण नको असेल तर पैज लावणे, हे लावणे नाहक आहे, ह्यातून टोकाची कारणं घडतात. मी स्पर्धा लावली, मी तुझ्या पुढे जाऊन दाखवणार, मी गाडी पळवली, स्ट्रेस वाढला, अरे तो माझ्या पुढे चाललाय, तो माझ्या पुढे चाललाय, कुठेतरी स्ट्रेस वाढला, शारीरिक समतोल ढळला, गाडी पडली, कुठेतरी गंभीर दुखापत झाली, किती किती पडते. त्यामुळं जर नाहक स्पर्धा जर आपण टाळल्या तर आपण ताणाला चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतो. याचबरोबर आणखी काही टिप्स आहेत की ज्या ताणाला ताणातून बाहेर पडायला मदत करतात. वेळ संपत आलेला आहे मला दिसत आहे, पण तरीही मी त्या संपवतो पटपट. की याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, विश्रांती घेतली पाहिजे. जेव्हा काही स्ट्रेसफुल कंडिशन येते तेव्हा थोडा वेळ सगळ्यातनं बाहेर कडून शांत जर विश्रांती घेतली तर आपल्याला ताणातून बाहेर पडायला मदत होत असते. दुसरे काय, दीर्घ श्वसन, हे श्वसन वगैरे हे मी नंतर तुम्हाला पुढच्या शेवटच्या ह्याच्यात सांगणारच आहे. बऱ्याचदा निवांत बसणं, एखाद्या गोष्टीमुळे ताण आलेला आहे तर जस्ट रिलॅक्स बसून राहा, ताण तो ऑटोमॅटिक कमी होतो. हायपर होऊन इथं खूप मोठी ऍक्टिव्हिटी करायची गरज नाही आहे. हेही गोष्ट, तुमच्या आवडत्या गोष्टी करत चला, पुस्तक वाचणे. बऱ्याचदा परिस्थिती बदलल्यामुळे देखील ताण येत असतो. कॉलेजमध्ये एखादी समजा काहीतरी एखाद्या ग्रुप बरोबर आपलं भांडण झालं तर प्रचंड ताण येतो, नाही मी आता काही करणार, माझा काही सुचत नाही, मी हे करणार नाही, मला आता सुचत नाही, निच्छल पहिला आता जायचं तिथे, अतिच्छ ताणाची टोक. पण त्याच वेळी एखादा मित्र येतो, ए चल रे सोडून दे, चल आपण पिक्चर बघायला जाऊ. परिस्थिती बदलली. आपण जेव्हा पिक्चरच्या थिएटर मधून तो बाहेर येतो त्यावेळेला त्याच्या डोक्यातनं त्यावेळेचा तो कॉलेजमधला तो प्रसंग फ्लश आउट झालेला असतो. त्याच्यामुळे काय होतं, परिस्थिती जर बदलली तर ताण कमी व्हायला मदत होत असते. आणि आपल्याला काय करायचं आहे, आपला ताण कमी करायचा आहे, तो पॉझिटिव्ह ठेवायचा आहे. त्या गोष्टीला आपण नंतर चांगल्या प्रकारे टॅकल करू शकतो. आणि बऱ्याचदा काय होत असतं की हा जो गॅप आहे किंवा ही जी परिस्थिती बदलणं आहे, हे परिस्थिती बदलणं आपल्याला खूप चांगल्या ताणाच्या प्रकाराकडे नेऊ शकतात, एखादा अनर्थ टाळू शकतात. दुसरं काय, फिरायला जाणं. एखादा खूप म्हणजे स्ट्रेस ताण आला हे आलं, फिरायला गेलं तर एक वेगळा मनामध्ये एक भाव तयार होतो. आणि जी काय ताणाची जी काय मानसिक अवस्था आहे, फिरल्याने जो शरीरातला ताण आहे तो निघून जातो आणि स्ट्रेस लेवल ऑटोमॅटिक कमी होतात. ते तुम्हाला खेळावे आवडत असेल तर तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही खेळ खेळा. आणि सगळ्यात महत्वाचा प्रकार म्हणजे माणसानं किंवा आपण विद्यार्थी म्हणून किंवा आपण व्यक्ती म्हणून वर्तमानात राहायला शिकलं पाहिजे तर बऱ्याचशा अतिरिक्त ताणाच्या गोष्टी कमी होतात. उगच नाहक गोष्टी विचार कर, मी हे करणार, मी ते करणार. आपण सध्या काय करतोय, काहीच नाही करत. हे करणार, ते करणार, माझ्याकडे एवढे पैसे येणार, माझ्याकडे एवढी गाडी येणार, पुढचा खूप विचार करतो. आणि अरे यार एवढं सगळं असं मी काहीच करत नाही, ताण वाढतो. त्यामुळे वर्तमानात जगायला शिकलं पाहिजे माणसानं. जे आत्ता आहे ते चांगल्या प्रकारे आपल्याला घालवायचं आहे. आत्ता जी परिस्थिती आली आहे ती चांगल्या प्रकारे आपल्याला हाताळायची आहे. पुढे काय होणार आहे ते आपण पुढे ठरवूया. हा विचार जो आहे हा तुम्हाला पॉझिटिव्हिटीकडे नेतो, तुमच्या मनातली निगेटिव्हिटी कमी करायला लागतो. दुसरी गोष्ट आहे ती आहे आंघोळ. तुम्हाला खूप स्ट्रेस आला तुम्ही आंघोळ करा. बघा आपल्या इकडं बऱ्याचदा काय होत असतं, एखाद्या घरामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती एक्सपायर होते किंवा मृत होते त्यावेळेला बघा काही वेळानंतर म्हणजे त्या व्यक्तीचा सगळा अंत्यविधी आटोपल्यानंतर घरातल्या सगळ्यांना आंघोळ घातली जाते. ह्याला धार्मिक हे आहे पण त्याला शास्त्रीय आधार काय आहे हो? त्या व्यक्ती सध्या व्यक्तीच्या जाण्याने त्या घरातल्याच्या मनामध्ये जी काय ताणाची परिस्थिती आलेली असते त्या ताणाच्या परिस्थितीमुळे त्यांच्यावर जो काही मानसिक शारीरिक आघात होत असतो तो आंघोळ घातल्यानंतर थोडस त्यांना रिलीफ व्हायला बाहेर पडते. त्यांना त्यातून बाहेर पडायला एक
सुरुवात करायला हे करत असतो. बघा त्या अशा प्रकारच्या ज्या व्यक्ती असतात, अशा कंडिशन मधल्या ज्या व्यक्ती असतात, त्यांना आंघोळ घातल्यानंतर थोड्याशा त्या रिलॅक्स होतात. ह्याच्यामागं कारणच हे आहे की एक तर त्यांच्या डोक्यात जो काही ताण आहे, जो अतिरिक्त ताण आहे, ते थोडा आपल्याला कमी करायचा असतो, याचा देखील आपल्याला फायदा होत असतो. आणि याचबरोबर जे काय आहे की जसं की आपल्याला खाडे सरांनी खूप चांगल्या प्रकारचे योगासनांची माहिती दिली, तर योग आणि ताण यांचा खूप जवळचा संबंध. कारण काय आहे, तर योग हा काय आहे, योग हा शरीराला आणि मनाला एक स्थिरता देत असतो. आणि ज्या मनामध्ये स्थिरता असते, ज्या शरीरामध्ये स्थिरता असते, त्या व्यक्तीमध्ये ताणाचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळं जेवढं तुम्ही योग कराल, जे काही सरांनी सांगितले त्या व्यतिरिक्त आणखी बरेचसे योगाचे प्रकार आहेत, हे जितकं तुम्ही कराल तेवढं तुम्हाला ताण कमी करायला ते मदत करणार आहे. आता याच्यामध्ये काय आहे की ज्या योगामधून मेंदूला भरपूर प्राणवायू मिळेल असे योग आपण केले पाहिजे, कारण की याचा ताण कमी करायला खूप मदत होते. त्याच्यामध्ये मग प्राणायाम असेल, सरांनी कपालभाती सांगितली, उज्जयिनी आहे, हे काही गोष्ट आहे, ओंकार आहे, ह्या गोष्टीमुळे शरीराला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळतो आणि आपला मेंदू थोडा एक स्थिर होतो, शांत व्हायला मदत होते. आणि याचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्याला ताण कमी करण्यासाठी होत असतो. आपला जिमचा व्यायाम पण आहे, पण त्यामुळे मनाची शांती मिळत नसते. ऑलरेडी तिथं आपण लाऊड म्युझिक मध्ये आपण व्यायाम चालू असतो, भलेही तिथं आपल्याला शारीरिक समाधान मिळू शकते किंवा शारीरिक ताण कमी होऊ शकतो, पण योग हा एकमेव असा माध्यम आहे की ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक हे दोन्हीही ताण कमी करायला मदत होत असते. त्यामुळे जितकं जास्त तुम्ही आनंदी राहाल, हेल्दी राहाल, जेवढ्या फास्ट निर्णय क्षमता, महत्वाचा शब्द राहिला माझा सांगायचा, की आपली निर्णय क्षमता ठरवते की आपला ताण पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. आपण निर्णय कधी घेतो, फिरायला जायचंय, घरातले सकाळपासून म्हणत आहेत अरे चल नाही मी येणार, मी आहे घरातच बसतो, हे करा तुम्ही जाऊन या. अगदी सगळे गाडीत बसले आणि म्हणले अरे चल की तिथं खूप चांगल्या गोष्टी असतात, हो थांबा जरा 5 मिनिटं थांबा घरात ना, अरे आवर की अजून काय करायलाय, अरे आवर, त्या कंडिशनला जी काय मनाची घालमेल होते तो उच्च ताण असतो, माझं हे घ्यायचंय, माझं ते घ्यायचंय, माझे आवरायचंय. पण इथं काय, निर्णय वेळाने निर्णय, तोच निर्णय जर आधी घेतला असता, घरच्यांबरोबर आवरून वेळेत बाहेर पडला असता, अतिरिक्त ताण टाळता आला असता, निगेटिव्ह ताण टाळता आला असता पाहिजे. आणि हेच उदाहरण आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक घटनेला आपण जोडलं पाहिजे. आपण निर्णय कधी घेतो, अभ्यासाचा निर्णय कधी घेतो, स्पर्धेच्या तयारीचा निर्णय कधी घेतो, एखाद्याने काम सांगितलं तर ते काम करण्याचा निर्णय कधी घेतो, आपल्यावरती एखादी मोठी जबाबदारी आली तर आपण कधी निर्णय घेतो, यावरही ताण अवलंबून असतो. मी आशा करतो की मी हे जे काही ताण व तणाव याचा विषयी जी काही माहिती दिलेली आहे ही तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजली असावी. या व्यतिरिक्त कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, आणि जर या व्यतिरिक्त आणखी काही असेल तर आपले सरांच्याकडे माझा नंबर आहे, तुम्ही नंबर घेऊन मला कधीही कॉल करू शकता जर तुम्हाला या संबंधित आणखी माहिती हवी असेल. तर या ठिकाणी माझा खूप वेळ घेतला आहे मी कदाचित असं मला वाटत आहे आता, पण बोलायला गेलं तर खूप आहे, चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या खूप आहे, त्या शिकत चला आणि चांगलं हे करा. इथं तुमच्याशी संवाद साधण्याची आणि तुमच्याशी बोलण्याची मला आपल्या संधी दिली, याबद्दल आपल्या कॉलेजचे जे समन्वयक आहेत एस बी चौगले सर, याचबरोबर आपले प्राचार्य भांबरे सर, आणि तसेच आजच्या ज्या उद्घाटक मॅडम आहेत संचालिका अर्चना कोलेकर मॅडमने, ही सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये माझा बराचसा भाग क्लिअर केला आहे,
त्यावरती मी थोडस आणखी थोडस पुशअप केलं आहे फक्त. खूप चांगल्या प्रकारे मॅडमनी ही माहिती दिली आहे आणि या सगळ्याच माहितीचा तुम्हाला तुमच्या इथे चांगला उपयोग होईल अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. हॅलो हॅलो. हा सर. हा सर. सर नमस्कार. हा सर. खरंच आपण आम्हा सर्वांचं काउन्सिलिंग केलं तास सव्वा तास. आपलं आभार मानावं तिथे थोडं आहे. ताण काय आहे, तणाव काय आहे, त्याचे निर्माण होण्याची कारणं कुठली आहेत, त्यानंतर ताणाचे प्रकार काय आहेत, ताण निवारण कसा करायचा, हे अगदी आमच्या जीवनाशी संबंधित असलेल्या अगदी चालत्या बोलत्या ह्या उदाहरणातून तुम्ही सांगितलं. खरंच तुमचा अनुभव मोठा आहे आणि फार अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही याला मार्गदर्शन केलं आम्हाला. त्यावेळेला आम्ही जगायचं कसं, म्हणजे वर्तमान काळात जगायचं कसं याच्या संबंधीचे निर्णय, याच्याची माहिती आणि याच्या संबंधी टिप्स आपण दिलेले आहात. त्यामुळे तुमचं आभार मानाचं तोडायचं आणि आमचं ऋण व्यक्त करणं आमचं कर्तव्य, परंतु तुमच्या ऋणातच राहणे आम्ही पसंत करतो. त्याबरोबरच तुम्हाला या तुमच्या ड्युटीतून, महत्वाच्या ड्युटीतून तुम्हाला ज्या सहकार्यांनी सुटका दिली त्यांचं देखील मी आभार मानतो. आणि डॉक्टर मुळे सरांनी देखील आपलं संपर्क आम्हाला दिला आणि आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल मुळे सरांचा आभार. पुन्हा एकदा तुमचा आभार मानतो आणि पुढच्या कार्यक्रमासाठी. आणि रवींद्र हिरदुगी सर आहेत, थोडासा बदल आहे आमच्या कार्यक्रमामध्ये. आमच्या महादेवजी प्राचार्य प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस बी भांबर सर महत्वाच्या मीटिंग मध्ये असल्यामुळं मी आमच्या नेसरी विभागाचे पत्रकार, लोकमतचे पत्रकार रवींद्र हिरदुगी सर यांना अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. सरांचं देखील काम फार मोठं आहे, सामाजिक आहे, राजकीय आहे आणि आमच्या महाविद्यालयामध्ये कार्यालयीन विभागामध्ये ते काम करतात. वेळेच भान नसतं अशा प्रकारची ही व्यक्ती आहे आणि त्यांना मी विनंती करतो की आमच्या ह्या कार्यक्रमाचं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. हॅलो हॅलो. आवाज येतो बाबा? सर नमस्कार. आज अतिशय महत्वाचा विषय योग आणि ताण व्यवस्थापन, त्या विषयावर बहुमोल असं मार्गदर्शन झालं. आणि दुसऱ्या सत्र पहिल्या सत्रामध्ये खाडे सरांनी अतिशय मौलिक मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिकाद्वारे आपली कला कसं किंवा आपण जे ज्या जीवनात जगतो त्या योगाचं किती महत्व आहे हे त्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे दाखवून दिलं. आणि त्याचबरोबर आपण ही सर संदीप पाटील सर यांनी अतिशय मौलिक असं मार्गदर्शन करून आम्हा विद्यार्थ्यांना आणि सर्व स्टाफला एक वेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जे काही आपल्याला बळ किंवा कुठलाही उत्साह किंवा एक पाठर थाप हवी असते ती आपण कशी मिळवावी, काय करावी, दुःखात आपण कसं वागावं, सुखात कसं वागावं, हसण्याने ताण कमी होतो, सकारात्मक आणि नकारात्मक ताण हे दोन प्रकार तुम्ही सांगितले. आणि स्वतःच्या वेळेचे नियोजन, वेळापत्रक, कामाची यादी, त्याचबरोबर साध्या साध्या गोष्टीतून तुम्ही एक अतिशय महत्वाचे आम्हा लोकांना टिप्स दिलेल्या आहेत. कारण आज सगळ्यांच्याकडे भरपूर आहे, पैसा आहे, माया आहे, वाणव आहे, कारण आज सगळं काय मिळतंय पण आरोग्य
हे करून मिळत नाही, तर आरोग्य धनसंपदा म्हणतात, पण ते पैशा मोजलं जात नाही. पण आपण खरोखरच एक वेगळ्या पद्धतीनं त्याच्या कार्यशाळेला सर्वांना एक महत्वाच्या टिप्स देऊन आपल्या आवडत्या गोष्टी करत जा हे मौलिक मार्गदर्शन केलंय. कारण आम्ही आम्हाला आवड असते पण त्यात आम्ही रस दाखवत नाही, फक्त मनात विचार करतो. पण तुम्ही म्हटला रडायचा भरपूर रडा, हसायचा आणि वर्तमानात जगायला शिकलं पाहिजे हे तुम्ही अतिशय सांगितलं. पुढच्या भविष्यातल्या गोष्टीचा अनावश्यक ताण आपल्या शरीरावर किंवा मनावर न घेता वर्तमानात जगणं शिकला कसं पाहिजे हे आपल्याकडून अतिशय मौलिक असं महत्वाचं ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे. निर्णय क्षमता किंवा कुठल्याही गोष्टीचं ताण न घेता त्याचं त्या ठिकाणी कसं त्याचं निरसन करावं आणि आपल्या आरोग्यावर किंवा आपल्या शरीरावर चांगले परिणाम कसे होतील हे आपण दाखवून दिलात. त्याबद्दल आपण आपल्या महाविद्यालयाचे होते कानपूर महाविद्यालयाचे होते ना, मी त्या ठिकाणी आपलं सततचे आभार आणि ताण व्यवस्थापनावर खरोखरच मार्गदर्शन केलेलं आहे आणि आजच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस बी भांबर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजची कार्यशाळा संपन्न झाली आणि अचानक या ठिकाणी आम्हाला बोलवलं. त्याबद्दल मी महाविद्यालयाचे आभार आणि असेच वेळोवेळी आपल्याकडून मार्गदर्शन मिळत जावं असे आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. नमस्कार सर. नमस्कार सर. अध्यक्षीय या मनोगतानंतर मी आमच्या महाविद्यालयाचे राज्यशासनाचे प्राध्यापक डॉक्टर सुशील सर यांना विनंती करतो की आपल्या ह्या आजच्या कार्यशाळेच आभार व्यक्त करतो. नमस्कार सर. शिक्षण समिती कसबा निसरी संचलित तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय निसरी अंतर्गत अग्रणी महाविद्यालय योजना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि शिवराज महाविद्यालय गडिंग्लज क्लस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने योग आणि ताणतणाव या विषयावर आज एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा संपन्न होत आहे. आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय ऍडव्होकेट हेमंत कोलेकर साहेब यांचं मी प्रथम आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यशाळेसाठी उद्घाटक म्हणून लाभलेले आमच्या संस्थेच्या संचालिका आणि आमच्या मार्गदर्शिका आदरणीय डॉक्टर अर्चनाताई कोलेकर मॅडम यांचे आभार व्यक्त करतो. या कार्यशाळेसाठी ज्यांनी अत्यंत महत्वपूर्ण मौलिक मार्गदर्शन करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे योग हा काय आहे आणि आपल्या जीवनामध्ये योगाचं महत्व किती आहे हे ज्यांनी दाखवलं ते योग शिक्षक माननीय प्राध्यापक शंकर खाडे सर यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर दुसऱ्या सत्रामध्ये ताण व्यवस्थापन म्हणजे काय या ताण व्यवस्थापनाच्या अर्थापासून प्रत्येक टप्प्यावर ताण व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे, ताणमुक्त जीवन आपण कसं जगलं पाहिजे या ताण व्यवस्थापनाच्या संदर्भात उपाय, त्याची कारणं आणि आपण आपल्या जीवनामध्ये कसं नेहमीच आनंदात सुखी राहिलं पाहिजे याच्या संदर्भात अत्यंत मौलिक मार्गदर्शन केलेले सावित्रीबाई फुले हॉस्पिटल कोल्हापूरचे ईआरटी समुपदेशक माननीय संदीप पाटील सर यांनी ताण व्यवस्थापनावर अत्यंत सविस्तरपणे बहुमूल्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सरांचाही आभार व्यक्त करतो. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही कार्यशाळा अगदी यशस्वीपणे संपन्न करू शकलो
ते या कार्यशाळेचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, आमच्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस बी भांबर सर यांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमच्या संस्थेचे सर्व संचालक मंडळ, सचिव विजय नाईक साहेब यांचेही आभार व्यक्त करतो. शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज या अग्रणी महाविद्यालय क्लस्टरचे चेअरमन प्राचार्य कदम सर, या क्लस्टरचे सर्व सदस्य, कार्यकारिणी सदस्य, विविध महाविद्यालयातील अग्रणी महाविद्यालयाचे समन्वयक, त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयातील अग्रणी महाविद्यालय समन्वयक प्राध्यापक एस बी चौगुले सर, कमिटीतील सर्व सदस्य, विविध महाविद्यालयातून या कार्यशाळेमध्ये सहभाग दर्शवलेले आमचे प्राध्यापक मित्र, विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे आभार व्यक्त करतो. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी आमच्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंदांनी, त्याचबरोबर प्रशासकीय स्टाफनी अत्यंत महत्वाचं आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचाही आभार व्यक्त करतो. ही कार्यशाळा जवळपास 3 तास यशस्वीपणे चालवण्याचं ज्यांनी संयोजन केलं किंवा तांत्रिक सहाय्य केले, ते तांत्रिक सहाय्य करणारे आमचे गणेश पाटील सर यांचा आभार. त्याचबरोबर सूत्रसंचालन करणारे रवींद्र हेडदुगी सर, की ज्यांनी आताच काही तांत्रिक अडचणीमुळे अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळून अध्यक्ष मनोगत व्यक्त केलं, ते हेडदुगी सर यांचा आभार. या कार्यशाळेची बातमी सर्वदूर पसरवण्याचं काम ज्या माध्यमातून केलं जातं ते लोकशाहीचा चौथा स्तंभ वृत्तपत्र, या वृत्तपत्राचे संपादक पत्रकार बंधू यांचे आभार व्यक्त करून ही कार्यशाळा संपन्न झाली असं मी अध्यक्षांच्या परवानगीने जाहीर करतो. परत एकदा सर्वांचंच आभार व्यक्त करतो. यानंतर काही वेळात आपल्या ग्रुपवर फीडबॅक लिंक येईल, तर फीडबॅक फॉर्म भरल्यानंतर आपल्या अधिकृत ईमेलवर या कार्यशाळेचं सर्टिफिकेट आपल्याला प्राप्त होईल. परत एकदा सर्वांना धन्यवाद देऊन मी थांबतो. नमस्कार. नमस्कार. हा सर, मीटिंग एंड करतो. हो सर, बोला. मीटिंग एंड करतो.